श्रीरंगा वाचून यानुनेने किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गुवळारतलिये प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय यांचा गौरणीपर प्रकरणातील आणि एका गोपीची विलक्षण असणारी अवस्था वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू. श्री संताचे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख याति कुळ माझे गेले हरपून याति कुळ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचून आनुनेने किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवन हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबाराय अभंगाच्या माध्यमातून एका गोपीची दिव्य अवस्था वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? मला सांगतात एका गोपीला भगवंताचा छंद लागला आणि भगवंताच्या छंदामध्ये एवढी विभोर झाली की फक्त भगवानच चित्तात राहिला, स्वतःची आठवणच विसरून गेली, स्वतःला विसरणं आणि अखंड परमात्म्याला हृदयामध्ये साठवणं हाच खरा परमार्थ आहे. तो तिला साधला, काही शिल्लक राहिलं नाही हृदयामध्ये, कोणत्याच प्रकारची आठवण शिल्लक राहिली नाही आणि म्हणून भगवंताच्या चिंतनामध्ये स्थिर झाली, विभोर होऊन गेली, जणू काय तिची समाधीच लागली. बाकीच्या सगळ्या गोपी तिच्या जवळ जाऊन तिची चौकशी करू लागली, आदर असं काय करत अशी काय बसलीस, चिंतन त्यांनी करते, झालं काय तुला नेमकं मला सांग असं ज्या वेळेला सखीनं विचारलं तेव्हा ती गोपी आपल्या अंतकरणातल्या स्थितीचा अनुवाद करून सांगते आणि ती त्यांनी मैत्रिणीला वर्णन करून सांगू लागली असं आहे.
की माझी जात माझं कुळ हे सगळं जे सगळं मी आता विसरूनच गेले ते याती कुळा माझे गेले हरपून सगळं विसरलं सगळं हरवूनच गेले मग नेमकं काय होत आहे ते तरी सांगतात म्हणे श्रीरंगा वाचून आणून येणे श्रीरंग नाम धनी परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा श्यामसुंदर त्याला काय म्हणायचं असेल कन्हैया तुम्ही म्हणू शकता तो कन्हैया चित्तात घर करून बसलाय त्याच्या वाचून आता दुसरं त्याने मला कोणी दिसतच नाही मी कोणाला जाणतच नाही आणून येणे शब्दाचे दोन अर्थ करता येतील अणु म्हणजे अन्य त्या श्रीरंगा वाचून अन्य मला आता कोणीच दिसत नाही मी कोणाला जाणत नाही किंवा या चराचरामध्ये अणू सुद्धा त्या परमात्म्या वाचून मला आता वेगळा वाटत नाही सर्वत्र तो परमात्माच गच्च भरलेला मला दिसतोय असा जो अर्थ आपल्याला अपेक्षित असेल घेऊ शकता म्हणून श्रीरंगा वाचून अणून येणे पण असं कसं होईल आपण किती केलं तरी प्रापंचिक आहोत गृहस्थाश्रम यावत आपला गृहस्थाश्रम आहे घरी त्यांनी मुलं आहेत सगळा संसार आहे सगळ्या गोष्टी त्यांनी करायला नको का या सगळ्या गोष्टी करून परमार्थ करायचा असतो असं बाकीच्या सखी त्या गोपीला सांगायला लागले ते म्हटले पहा तुम्ही आता कितीही मला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असाल तरी तुमचं म्हणणं आता मला पटण्यासारखं वाटत नाही म्हणून तुम्ही विनाकारण तुमचाही वेळ खर्च करता आणि माझ्याही चिंतनात बाधा निर्माण करता महत्वाचा विचार पण तुम्ही त्यांनी तुमचा वेळ खर्च करू नका तुम्ही समजून सांगितल्याने आता मी तुमचं ऐकणार नाही किती शिकवाल माझं वेळोवेळा वेळोवेळी तुम्ही येतात मला शिकवतात किती शिकवाल मी तुमचं ऐकणार नाही का बरं ऐकणार नाही मी तयार गोवळा रतलीये त्या गोवळा बरोबर त्या श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर मी रत झालेले आहे रतिनाम प्रेम माझं त्याच्या ठिकाणी प्रेम जडलेलं आहे आणि त्या प्रेमानं मी त्या परमात्म्याला आपलंसं करून घेतलेलं आहे आता मी दुसरा कशाचाच विचार मनामध्ये करू शकत नाही फक्त भगवंताचाच विचार करीत आहे मी तया गोवळा रत अगं पण असं म्हणून चालेल का ठीक आहे तुला सगळ्या गोष्टी आवडत नाहीत पण तुझ्या घरी सगळ्या गोष्टी मुबलक आहेत सगळ्या प्रकारचे भोग तुझ्या डोळ्यासमोर उभे आहेत हात जोडून उभे आहेत ते सगळे तुझ्या मनासारखे आहेत ते सगळे तुला त्यांनी महाराज पाहतायत तू त्या भोगांचा स्वीकार करायला हवा आणि त्याच्यात त्यांनी राहून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आपण परमार्थ करणारी माणसं पाहत नाहीत का म्हणजे जीवनमुक्त जरी झालं तरी सगळे व्यवहार करतो सगळ्या व्यवहारांमध्ये राहून त्यांनी परमात्म्याचं चिंतन करतो सर्वात्मक भाव त्याला प्राप्त झालेला असतो सर्वत्र ब्रह्मगच्च भरलेला आहे त्याला माहिती आहे सर्वम खलिदम ब्रह्म नेहनास्ति किंचन असं त्यांनी एकमेव अद्वितीय ब्रह्म हा अद्वैत बोध त्याला प्राप्त झालेलाच असतो मग कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना घेतो नाही का प्रपंचामध्ये राहताना दिसत म्हणून तसंच त्यांनी प्रपंचात राहायचं आणि प्रपंच करायचं तिने सांगितले पहा हजार प्रकारचे भोग माझ्या समोर असू द्या आणि ते फार त्यांनी माझ्या मनासारखे असू द्या पण असं जरी असलं तरी सुद्धा मला ते भोग भोगाविषयी वाटत नाहीत का बरं भोगाविषयी वाटत नाहीत एखादी गोष्ट आपल्याला त्यांनी भोगाविषयी वाटत नाही समोर असून सुद्धा का वाटत नाही त्याचं कारण विशेष असू शकतं काय कारण आहे जी वस्तू आपल्या समोर आहे ती भोगा वाटत नाही तिच्यापेक्षा काहीतरी विशेष गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली असा आणि त्या विशेष गोष्टीच्या प्राप्तीमुळे त्यांनी महाराज ही पूर्वीची जी असणारी गोष्ट आहे ती भोगाविषयी वाटत नाही आता ती आपल्या घरी त्यांनी भाजी भाकरी तर रोजच आहे पण एखाद्या दिवशी गुलाबजामची जर पंगत असली तर मनुष्य भाजी भाकरीला थोडस बाजूला करणार आणि गुलाबजामवर ताव मारणार हे त्यांनी जसं आहे की नाही तसं त्यांनी काहीतरी तुला सापडलं असेल की जेणेकरून तू हे भोग नको म्हणते याच्यापेक्षा काय विशेष आहे काय तुला असं मिळालं तिने स्पष्ट शब्दात सांगितलं हे भक्ती प्रेम गोड लेले माय अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लेले माय दोन गोष्टी सांगितल्या अष्टभोग त्यांनी भोगणं हा संसारातला भाग आहे आणि भक्ती प्रेम गोड लागणं हा परमार्थातला भाग आहे म्हणजे संसाराची आसक्ती अंतकरणातून पूर्णपणे सुटली आणि परमार्थात माझं पदार्पण झालं म्हणून मला त्यांनी आता संसार करण्यासारखं काही वाटत नाही मला माझी स्वतःचीच आठवण विसरून गेलेली आहे ही भूमिका गोपीच्या अंतकरणातली आहे आणि ती त्यांनी प्रगट करून सांगते झालं कसं हे का बरं असं त्यांनी करते असे तरी त्यांनी कळालं पाहिजे ना एवढं समजून सांगतोय प्रेमानं समजून घ्यावं जरा दोन्ही गोष्टी सारख्या करून त्यांनी वागायला शिकावं मग त्या लोकांनी कोणाकडे पाहायचं तिने सांगितले पहा तुम्ही मला समजून सांगतात मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की मला समजून सांगू नका आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता मी त्या परमात्म्यापासून वेगळी होऊ शकत का बरं तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळाच होऊन बसलेला आहे हे बापर कुमादेवी वरून जीवेचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे माय मी प्रयत्न करून सुद्धा आता त्या परमात्म्यापासून वेगळी होऊ शकणार नाही तो माझ्या जीवा जिव्हाळा आहे आणि तो त्यांनी माझं जीवन आहे त्याच्याशिवाय आता मी राहू शकत नाही असं गोपी वर्णन करून सांगते म्हणून शिकवू नका किती वेळ शिकवाल माझा वेळोवेळा तया गोळा रतली असा भाव गोपी त्यांनी अंतकरणातलं प्रगट करते दुसऱ्या गोपीच्या समोर सांगते आहे आणि असा दोन गोपींचा अनुवाद त्यांनी मौलिक ज्ञानोबर आहे आपल्या सर्वांच्या समोर वर्णन करून सांगतायत असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.
श्री रंगाबाद सोनी अनुनेने किती वर्ष कवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतलिये प्रस्तुत प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी आपण हा सप्ताह संपन्न करतो आहोत. कोटी आनंदाची ही पर्वणी आहे. वारकरी संप्रदायातल्या सगळ्याच उपक्रमांची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला म्हणजे पूर्णत्व. कलशाचं कीर्तन म्हणत जाऊ काल्याचं कीर्तन पूर्णत्वाचं कीर्तन. पण हे त्यांनी काल्याचं कीर्तन आहे. मग काल्याच्या कीर्तनाचा काही दंडक असतो, काही नियम असतो. काय नियम असतो? जसं त्यांनी सप्ताह सुरू करायचं म्हटलं की आरंभे आवडी आदरे आले नाम, म्हणजे त्यांनी भगवंताचं नामचिंतनानं सुरुवात करावी. ते मंगल आहे सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी असं त्यांनी सुरुवातीचं वर्णन करून सांगितलं. तसं काल्याच्या कीर्तनाचा सुद्धा दंडक असतो. काय दंडक आहे? या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे लीला चरित्र वर्णन करून सांगा. ते चरित्र श्रवण करण्याकरिताच काल्याचं कीर्तन त्यांनी असतं. मग चरित्र सांगत असताना काय सांगावं, कोणत्या पद्धतीने सांगावं, अनेक प्रकारानं चरित्र सांगता येईल. भगवंताच्या खेळांचं वर्णन करून सांगावं, चरित्र सांगता येईल. काल्याचा प्रसंग सांगावा, चरित्र सांगता येईल. गोपिकांचं त्यांनी वर्णन करून सांगावं, चरित्र सांगता येईल. हे अभंग फक्त त्या चरित्रामध्ये प्रवेश करण्याची द्वार आहे. हा दरवाजाच आहे, त्याच्यात प्रवेश करता येईल. पण कोणत्या तरी माध्यमातून प्रवेश करायचा, मग हे त्यांनी आज चिंतनाकरिता निवडलेला जो अभंग आहे हा गोपिकांचं वर्णन करणारा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून आपण त्यांनी हा भगवंताच्या चरित्रात प्रवेश करणार आहोत. ते मधुर असणारं चरित्र. अनेक वेळेला आपण भगवंताचं चरित्र श्रवण करतो. काल्याचं कीर्तन 2 तासाचं आज 10:30 आपलं कीर्तन सुरू झालेलं आहे. 12:30 वाजेपर्यंत आपण कीर्तन करणार आहोत. म्हणजे त्यांनी पक्क सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 2 तासात भगवंताच्या कितीशा लीला आपण वर्णन करून सांगणार. हरी अनंत, हरी कथा अनंत. हरी जसा अनंत आहे तशी त्याची कथा सुद्धा अनंत आहे. पण या थोड्याशा वेळामध्ये संक्षिप्त रूपानं भगवंताच्या लीला आपण श्रवण करूया. म्हणून त्यांनी त्या लीलाच जीवाला आनंद प्राप्त करून देणारे आहेत. 7 दिवसापर्यंत सप्ताह करावा आणि 8व्या दिवशी भगवंताच्या लीला का श्रवण कराव्यात त्याचं कारण आहे. 7 दिवसाची साधनाच आहे. मला हा जो 7 आकडा आहे ना हा फार महत्वाचा आकडा आहे. या आकड्याला जास्त महत्व काय आलं असेल हे बघा. तुम्ही त्यांनी योगाच्या माध्यमातून जर जाणार असाल आणि तुम्हाला समाधी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला आधी 7 साधनं करावी लागतील. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. म्हणजे 8वा अंग त्यांनी प्राप्त होईल, समाधीपर्यंत जाता येईल. जर तुम्ही त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून जात असाल तर ज्ञानाच्या सुद्धा 7 भूमिका आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या सप्त ज्ञान भूमिका आहेत. आणि मग त्यांनी महाराज परमात्मा स्वरूपामध्ये एक रूपता प्राप्त होत असते. जर तुम्ही भक्तीच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करत असाल, वैकुंठात जर तुम्हाला जायचं असलं तर वैकुंठात सुद्धा 7 दरवाजे आहेत. महाराज तुम्ही भागवत बारकाईनं बघा, भगवंताला 14 पार्षद आहेत. म्हणजे भगवंताचे सेवक आहेत. आणि 7 दरवाजांमध्ये 2 उभे आहेत. त्यातला पहिला दरवाजा जय आणि विजय 2 उभे होते भागवतातली कथा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्या आत पुन्हा दरवाजा, पुन्हा 2 पार्श्वद उभे, असे 7 दरवाजे आहेत. हे 7 दरवाजे वैकुंठाचे ओलांडून मग परमात्म्यापर्यंत जाता येतं, तो 8वा आहे. हा महत्वाचा विचार. त्यापेक्षा राजा परीक्षिताला 7 दिवसात मरण्याचा शाप प्राप्त झाला होता. इति लंघित मर्यादा सप्त सप्त तक्षक सप्तमे हे असं त्यांनी वर्णन करून सांगितलं. तक्षक नावाचा सर्प इलंग 7व्या दिवशी तुला स्पर्श करेल असं त्यांनी शाप देतानाच शृंग ऋषीने त्यांनी वर्णन करून सांगितलं. म्हणून त्यांनी 7 दिवस राजा परीक्षितानं कथा ऐकली आणि 7 दिवसात राजाचा उद्धार झाला असं वर्णन करून सांगतात. शास्त्र पुराण सगळे पाहिले मिळतात. राजाला त्यांनी काला करण्याची आवश्यकता वाटली नाही. का बरं? 7व्या दिवशी त्याचं जे शरीर त्यांनी तक्षकाच्या स्पर्शानं जळून भस्म झालं. पण आपण त्यांनी 7 दिवस कथा ऐकली, आपण भगवंताचं चिंतन ऐकलं की लगेच राजा परीक्षितासारखं होतं का? असं कधी झालं का एखाद्याला ज्ञान झालं लगेच मिळाला? लोक ज्ञानाच्या भांगडीत पडणारच नाही. ते म्हणतील ज्ञान झालं की मरतो म्हणून, मग कशाला ज्ञान अर्जन करायचं? म्हणून 7 दिवसात ज्ञान प्राप्त करून झालं की मग त्यांनी अशा पद्धतीने थांबावं लागतं असा विचार इथे नाही. मग त्यांनी राजाला का थांबावं लागलं? त्याला शापच त्या प्रकारचा होता.
म्हणून 7 दिवसात त्याला अशा पद्धतीने थांबावं लागलं. पण आपल्याला थांबायचं काही कारण नाही. मग 7 दिवस आपण भगवंताची कथा भगवंताचं चिंतन त्यांनी श्रवण करतो. मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर त्यांनी मला पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर जीवन जगण्याकरिता काहीतरी साधन असावं लागेल. आणि ते साधन जर त्यांनी काय असेल तर भगवंताचं चिंतन हेच साधन आहे, दुसरं कोणतंच साधन नाही. मला कोणत्याच प्रकारचं काम शिल्लक राहिलं नाही म्हणून त्यांनी फावल्याचा गुरुचेष्टा असं म्हणणारे त्यांनी साधू संत आहेत. मला अनेक प्रमाणा वर्णन करून सांगता येतील. हे कामना ही कामना म्हणजे काहीच काम शिल्लक राहिलं नाही म्हणजे कर्तव्य अभावतानावाची स्थिती प्राप्त झाली आणि त्या स्थितीत पदार्पण केलं. काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. असं ऐकत असताना बुवा असं सांगायला लागला की आपलं आपलं पान उचकीत राहायचं आणि आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की आपल्याला अजून काही करायचं शिल्लक आहे की सगळं कर्तव्य संपलं. हा, विचारला पाहिजे प्रश्न. आणि जर प्रश्न विचारला आणि मनात जर त्यांनी उत्तर आलं की अजून बरेच काम करायचे शिल्लक आहेत, मग पुढचा प्रश्न विचारायचा, मरेपर्यंत पूर्ण होतील का? कारण सगळे कामं पूर्ण झाल्यानंतर परमात्म्यापर्यंत जाता येतात. आणि जर मरेपर्यंत हे कामच पूर्ण होणार नसतील तर परमात्म्याच्या प्राप्तीची वार्ता सुद्धा कानावर येऊ द्यायची. कसं काय परमात्मा प्राप्त होईल? ज्या दिवशी तुम्हाला काहीच काम शिल्लक राहणार नाही त्या दिवशी त्यांनी परमात्म्याचं चिंतन मन मोकळेपणाने होऊ शकतं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्त निवांत राहिले आणि ध्याई ती पावले विटेवरे, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी हे. देवा हाती रूप धरविला आकार, निरु निराकार होत्यासी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ती पावले विटेवरे. चित्त निवांत झाल्याशिवाय भगवंताचं ध्यान कसं करता येईल महाराज? म्हणून चित्तामध्ये जर बाकीचे अजून सगळे कामं साठवलेले आहेत आणि भगवंताचं चिंतन पण करायचं, दोन गोष्टी एकत्र होणारच नाहीत. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसं संसाराचं चिंतन आणि परमात्म्याचं चिंतन या दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी मला काहीच काम नाही अशी अवस्था निर्माण व्हावी आणि अशी अवस्था निर्माण झाल्यावर काय करायचं? मग निवांत घ्याय ती पावले विटेवरी. मग भगवंताच्या चरणांचं स्मरण, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याच्या लीला त्यांनी अशा पद्धतीने पाहिजे. इथं त्यांनी मला जे अभंगाच्या माध्यमातून हेच सांगण्याचा उपक्रम आहे, परमार्थाच्या माध्यमातून हेच करायचंय. काल्याचं कीर्तन का आपण करतो आहोत त्याच्यामागचं हे मूळ कारण आहे. 7 दिवसामध्ये भूमिका परमार्थाची प्राप्त करून घ्यावी, तुरीय स्थितीपर्यंत जावं आणि ती प्राप्त झाल्यानंतर उर्वरित असणारं जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये आता दिवसचारी खेळे मिळे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी आणि आता दिवसचारी खेळे मिळे. आता 4 दिवस खेळे मिळे मध्ये त्यांनी अशा पद्धतीने घालवायचे. असा विचार जोपर्यंत अंतकरणात येत नाही तोपर्यंत आपण परमात्म्याचे होऊ शकत नाही. असो, म्हणून जर त्यांनी मला ती स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे, ती होत असेल कशानं, भगवंताचं चिंतन होत असेल कशानं, तर त्याच्या लीला श्रवण केलं. पण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या लीला श्रवण करायच्या असतात. काय श्रवण करायचंय? भगवंताचं चरित्र श्रवण करायचंय. महाराज वर्णन करून सांगतात, चरित्र Yeah.
देवान गोकुळात केलेलं चरित्र उच्चारावे आचरावे असं नाही म्हटलं, उच्चारावे असं म्हटलं. आचरण्याचं पण चरित्र देवाचं आहे, पण कृष्ण चरित्र नाही, ते रामप्रभूंचं चरित्र आचरावे. आपण वारकरी आहोत ना, रामकृष्ण हरी मंत्र म्हणतो सर्वजण मिळून. मग राम म्हणत असताना रामाचा आचार म्हणजे आचरण घ्यावं, कृष्ण म्हणत असताना कृष्णाचा विचार घ्यावा आणि हरिनामाचा उच्चार करावा. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार या तीन गोष्टींचा समन्वय म्हणजे रामकृष्ण हरे. हा आपल्या डोळ्यासमोर आदर्श असला पाहिजे. पण रामप्रभूंचं जे चरित्र आहे ते आचरणात आणावं, पण कृष्ण परमात्म्याचं चरित्र आचरणात आणण्याचं नाही, ते फक्त त्यांनी वर्णन करून सांगावं आणि ते त्यांनी आपण ऐकावं, त्याचा उच्चार करत जावा, महत्वाचा विचार आहे. देवाने अनेक प्रकारानं चरित्र केलं, अनेक अवतारांमध्ये चरित्र केलं. हा सत्ययुगात प्रकट झाला, वराह नरसिंहाचे रूप धारण करून तिथे भगवंतानं चरित्र केलं. हा त्यांनी त्रेतायुगामध्ये रामरूप धारण करून आला, तिथे त्यांनी चरित्र केलं. त्यानं दशा अवतारात चरित्र केलं, त्यानं 24 अवतार भागवतात वर्णन केले, तिथे चरित्र केलं. पण या सगळ्या चरित्रांमध्ये त्यांनी विशेष असणारं चरित्र जर कोणतं असेल तर ते कृष्ण अवतारातलं चरित्र ठरलं. का बरं, अनेक अवतार आहेत, ते अवतारांचे प्रकार पाहिले जातात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम हे सहा प्रकार आहेत अवताराचे. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज पूर्णोत्तम अवतार जर कोणता असेल तर तो कृष्ण अवतार आहे. आणि त्याच्यापेक्षाही परिपूर्णोत्तम असं त्यांनी म्हटलंय पांडुरंगाला, जो त्यांनी कृष्णच आहे पण विटेवर उभा राहिलेला आहे, एकामुळे राहत देऊन असा असणारा परमात्मा तो परिपूर्ण आहे. जो त्यांनी भक्तांकरता सर्व काही करायला तयार आहे, म्हणजे पूर्णोत्तम आणि परिपूर्णोत्तम असं त्यांनी भाव साधू संत वर्णन करून सांगतात. कृष्ण अवतार हा त्यांनी पूर्णोत्तम असणारा अवतार आहे, पण त्या कृष्ण अवताराचं त्यांनी वर्णन करावं, त्याचं चरित्र त्यांनी सांगावं. पण कृष्णाचं चरित्र सांगायचं, पण कृष्ण परमात्म्याने अनेक ठिकाणी चरित्र केलं. मग सांगावं कोणत्या ठिकाणचं, त्यानं चरित्र कुरुक्षेत्रात सुद्धा केलं, त्यानं चरित्र द्वारकेत सुद्धा केलं, त्यानं चरित्र मथुरेत सुद्धा केलं. नेमकं सांगावं, त्यानं चरित्र वृंदावनातही केलं, गोकुळातही केलं, अनेक ठिकाणी. परम कुरुक्षेत्रावर भगवंताने गीता सांगितलं, हे चरित्र केलं नाही का, या सगळ्या गोष्टी भगवंताने केल्या. मग काल्याच्या कीर्तनात चरित्र सांगायचं म्हणतात, चरित्र ते उच्चारावे असं त्यांनी म्हणतात की भगवंताचं चरित्र उच्चारायचं. कुठं कुठलं चरित्र त्यांनी सांगायचं म्हणे, मग गोकुळातलं चरित्र असं सांगायचं, केले देवे गोकुळी गोकुळातलं चरित्र सांगावं. पण गोकुळातलं तरी कोणतं चरित्र सांगावं, मग महाराज वर्णन करून सांगतात, यदसे चरित्र चरित्र केले अवस्था. या अवस्थेत नारायण चरित्र केलं, कोणत्या अवस्थेत, रांगता गोधने राखित आहे रांगताना चरित्र केलं, गोमातेला सांभाळताना त्यांनी चरित्र केलं, ते गोड असणारं मधुर असणारं चरित्र आहे. त्या चरित्राचा उच्चार करावा, त्याचं त्यांनी श्रवण करावं. मग सांगा म्हणे महाराज, आम्ही त्या चरित्राचं श्रवण करायला तयार आहोत. पण प्रश्न असा उद्भवतो की देवानं गोकुळातील चरित्र का केलं असेल, कशाकरिता केलं असेल, त्याचं कारणही कळालं पाहिजे की नाही. त्याचं कारण आहे, त्यानं सर्व लोकांना आपल्याकडे वेधून घेण्याकरिता हे चरित्र केलं. त्यानं नाम धारण केलं कृष्ण, आणि कृष्ण जर त्यांनी पाहायचा असेल तर तो सर्वांना आकृष्ट करून घेणारा या अंगानं पाहायचा.
पुरुष नावाचा धातू आहे आणि त्याच्यापासून कृष्ण हा शब्द आहे. कृष्ण कर्षती म्हणजे आकृष्ट करून घेणं या अर्थाने कृष्ण पाहजा जो सगळ्या जगाला आकृष्ट करून घेणार आहे. आपण देवाच्या दिशेने त्यांनी स्वतःहून जाणं आणि देवानं आपल्याला त्याच्याकडे ओढून घेणं याच्यात काही फरक आहे की नाही. बाकीचे सगळे जे अवतार आहेत त्या सगळ्या अवतारांकडे आपण स्वतः जावं हा इथपर्यंत ठीक आहे. पण कृष्ण अवतार एकमेव असा अवतार आहे की जो स्वतः सर्वांना आपल्याकडे खेचून घेतो म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. पण कृष्णाचं चरित्र काय ऐकायचं त्याचं श्रवण काय करायचं तो आपल्याला वेधून घेणार आहे म्हणून भगवंतांना भक्तांना वेधून घेण्याकरिता हे चरित्र केलं. परत प्रश्न उद्भवतो वेधूनच का घ्यायचं त्याचं कारण आहे महाराज भगवंताला माहिती आहे मी यांना वेधल्यानंतर हे सतत माझंच चिंतन करीत आहे. मग पुन्हा प्रश्न उद्भवतो की तुझंच चिंतन का केलं पाहिजे. अरे माझं चिंतन केलं तरच अंतकाल समयाला माझ्या स्मरणाने माझ्या स्वरूपात अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणून तर त्यांनी महाराज त्याला अखंड माझं चिंतन राहिलं तर तो माझं चिंतन करता करता शरीर सोडून देईल आणि माझ्या धामाला प्राप्त होईल. पुन्हा अंतिची या मती अवधारीची पुढील गती जागत आजवासीजे तेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळ देखिजे त्याची स्वप्ने असं आहे की नाही. तसं त्यांनी महाराज माझं चिंतन करता करता जर शरीर सुटलं तर माझ्या त्यांनी धामाला प्राप्त होईल म्हणून त्यांनी तो माझ्या धामाला प्राप्त व्हावा म्हणून अंतकाल समयाला त्याला माझं स्मरण व्हावं. अंतकाल समयाला स्मरण व्हायचं असेल तर त्याला माझा छंद लागावा. त्याला माझा छंद लागायचा असेल तर मी त्याला वेधून घ्यावं आणि मी त्याला वेधून घ्यायचं असेल तर मी चरित्र करावं आणि ते चरित्र करण्याकरिता मी प्रगत व्हावं. असं जायचं तर असं जा नाहीतर असं यायचं तर असं या. कसंही दोन्ही अंग तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या मनात या प्रक्रिया घुसतील. महत्वाचा विचार सांगतोय भगवान चरित्र का करतो भक्तांना वेधून घेण्याकरिता करतो म्हणून वेध लावण्याकरिता परमात्मा चरित्र करतो. हा तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे येणे वेधिले गोविंदे मन मुली वेधिले नाही बरं येणे वेधिले गोविंदे यानं छंद लावून सर्वांना वेधून घेतला हा त्यातला भाव आहे. हे चाळाला वियला गोप गोपीनाथे चाळाला वियला गोप गोपीनाथे यानं चाळा लावला सगळ्या गोपाळांना सगळ्या गोपिकांना चाळा लावण्याकरिता चरित्र करतो आहे महत्वाचा भाग आहे. हा किंवा निष्काम निराळा गोपींना गेला चाळा हा सर्वांना चाळा लावण्याकरिता चरित्र करतोय. का चरित्र करतो देव असं जर तुम्ही म्हणत असाल तर हा फक्त त्याचा चाळा लागावा म्हणून चरित्र करतोय त्याची सदैव आठवण राहावी म्हणून चरित्र करतोय आणि म्हणूनच आपण त्याचं चरित्र श्रवण करावं. त्या श्रवणानं तो आपल्या मनामध्ये घर करून बसेल हा त्यातला भाव आहे म्हणून ते आपण ऐकू. मग सांगा महाराज आम्ही ऐकायला तयार आहोत. कसा आला तो देव कसा चरित्र करतो तो देव ते सांग. म्हणे प्रत्येक युगात जसा अवतीर्ण होतो पापाचा भार वाढलं की त्याला दुष्टांचा निपात करण्याकरिता यावं लागतं. तो म्हणतो यदा यदा ही धर्मस्य मिलानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात धर्माची स्थापना करण्याकरिता येतो अधर्मी लोकांचा निपात करण्याकरिता येतो असं त्यांनी भगवान स्वतः सांगतो. म्हणून त्यांनी द्वापार युगात सुद्धा असं झालं. भारदुराचार्य जन्माने कंसासारखे जरासंधासारखे शिशुपालासारखे दंतवक्रासारखे दुर्योधनासारखे दुःशासनासारखे पौंड्रकासारखे काशीराजासारखे शालवासारखे एवढे त्यांनी दुराचारी आहेत महाराज एवढे जन्माला आले आणि हे त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या जगाला ताप देऊ लागले. पृथ्वीला पापाचा भार सहन झाला नाही भगवंताची विनंती केली आकाशवाणीने सांगितलं देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त म्हणून भगवान देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे तिचा विवाह कंसानं वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहातच विघ्न आलं सांगितलं हिच्या पोटी आठवा येईल तुला मारेल. कंस घाबरला त्यानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. हा वसुदेवानं मध्यस्थी केली मग दोघांना त्यांनी बंदीखान्यात कंसानं नेऊन टाकलं. बंदीखान्यात असताना त्यांनी यथाकाल देवकीला सहा लेकरं झाली. सहाची सहा लेकरं कंसानं मारून टाकली. सातवा गर्भ आला तो योगमायेनं पळून गेला. तिथं त्यांनी भाद्रपद शुद्ध षष्टीला रोहिणीच्या उदरातून त्यांनी बलभद्राचं प्राकट्य झालं. बलभद्र म्हणजे बलराम दादा प्रत्यक्ष प्रगट झाले आणि मग ते त्यांनी महाराज शेषनारायणाचा अवतार म्हणून प्रगट झाले. आता आश्रम गर्भरूपाने परमात्मा येणार आहे. मग कसा परमात्मा येणार त्याची त्यांनी वेळ ठरलेली आहे महाराज कधी येणार आहे. देवकीला त्यांनी महाराज गर्भधारणा झाली. देवकीचं तेज त्यांनी महाराज सूर्यासारखं दिसू लागलं. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे कंस व्याकुळ त्यांनी होऊ लागला. भगवान प्रगट होणार आहेत देवदेवतांना आनंद झाला. देवदेवता कारागृहात येऊन स्तुती करू लागल्या. भगवंताचं स्तवन त्याला गर्भस्तुती म्हणतात. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यंच योनिम निंतंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नम असं त्यांनी महाराज देवतांनी भगवंताचं स्तवन गर्भाची स्तुती त्यांनी केली. आणि आता परमात्मा प्रगट होणार आहे श्रावण महिन्याला.
या श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्ष आला, त्याच्यामध्ये अष्टमी तिथी आली, त्याच्यात बुधवारचा दिवस आला, त्याच्यात रोहिणी नक्षत्र आलं आणि आता त्याने महाराज बुधवारच्या दिवशी रात्री 12 वाजता कारागृहामध्ये परमात्मा प्रगट होणार आहे ती वेळ त्यांनी समोर आली. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये त्यांनी पडला. वसुदेव देवकीने तो प्रकाश पाहिला, आश्चर्य वाटू लागलं प्रकाशाला पाहून. पाहता पाहता त्या प्रकाशानं सुंदर असणारे आकृती धारण केले. अष्टवर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. शंख चक्र गदा पद्म घेऊन परमात्मा प्रत्यक्ष वसुदेव देवकीच्या समोर उभा आहे. फार सुंदर असणारा संवाद सुरू आहे. वसुदेवानं विचारलं, देवा काही साधना केली नाही, तपश्चर्या केली नाही, तू कसा काय प्रसन्न झाला? मागच्या जन्मातली आठवण करून दिली, तुम्ही कृष्ण आणि सीता होतात, तुमच्यावर प्रसन्न होऊन मी तुम्हाला वरदान दिलं होतं तुमच्या घरी येईन म्हणून. तीनदा तपासतो म्हटल्यामुळे त्यावेळेला तुम्ही माझी भक्ती करत होतात, मी तुमच्या घरी आलो, माझं नाव कृष्ण गर्भ असं पडलं. तेच तुम्ही कश्यपादेवी झालात, मी तुमच्या घरी आलो, मी वामन रूपानं प्रगट झालो. तेच तुम्ही वसुदेव देवकी झालात, मी तुमच्या घरी कृष्ण रूपानं अशा पद्धतीने प्रगट झालेलो आहे. फक्त येण्याचं आपलं ठरलं होतं, थांबायचं काय ठरलं नव्हतं. मग मला आता जायचं आहे. मग त्यांनी वसुदेवाने विचारलं, जायचंय कुठे ते तरी सांगा. मग नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. देवा गोकुळाला न्यायचं म्हणतोस, एवढा मोठा त्याने झालेला आहे. 4 हात घेऊन आला, 6 वर्षाची मूर्ती आहे. कसं न्यायचं? बाहेर द्वारपाल आहेत, कुलप त्यांनी लागलेले आहेत, बंदीखाण्यात आम्ही आहोत, बंधनात आहोत, कसं न्यायचं? भगवंताने सांगितलं, चिंता करू नका, मनसे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, मी सगळे म्हणून ठेवलेले आहेत, सगळे झोपे गेले, चिंता करू नका. भगवंत आम्ही लहान झाले. देवकीनं भगवंताला हृदयाला लावलं, स्तनपान करू लागले, पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, कंसालन माझ्या बाळाला मारलं, मग काय करू? म्हणून सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल, म्हणून वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. वसुदेवानं भगवंताला हातात घेतल्याबरोबर चमत्कार झाला. भगवंताला उचलल्याबरोबर उचलीला कमळापती, आईची बंधने गळली, बंधनच त्यांनी गळून गेली आणि मग वसुदेवजी महाराज जाण्याकरिता निघाले. हे पण या सगळ्यात आम्ही प्रक्रिया आपण ऐकतो आहोत, गोष्ट खरी आहे, त्या सामान्य नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये भाव आहे, गच्च भरलेला आहे. थोड्याशा वेळात कसा भाव मला सांगता येईल? म्हणून त्यांनी तो भाव न सांगता तो भागवतात आहे. आता भागवतातही सांगायला वेळ मिळत नाही. त्याच्याकरिता लांबलचक भागवत असलं पाहिजे 2-4 महिन्याचं, मग ते सांगता येईल. महत्वाचा विचार, असं काही काही सांगता येत नाही. मला सांगावं वाटतं, निवांत सांगितलं पाहिजे, ते सगळ्यांच्या मनात प्रवेश करण्याकरिता शांतपणे सांगून ते अंतकरणावर बिंबलं जातं.
दाहित काय त्याने सांगू बंधनं गळून गेले म्हणजे काय का बंधनं गळाली परमात्म्याचं प्राकट्य आपल्या जीवनामध्ये झालं रे झालं की आपल्या जीवनातली सगळी बंधनं त्यांनी माया मोह पाशाची गळूनच जातात हा त्यातला भाव आहे रक्षपाल त्यांनी झोपले गेले कुलप उघडले त्यांनी दरवाजे उघडले हा बाहेर जाण्याकरिता निघाले टोपली जवळ आली देवाला टोपली घातलं डोक्यावर घेतलं रस्त्याने चालू लागले धो धो पाऊस पडू लागला यमुनेला पूर आला पुरात प्रवेश वसुदेवाने केला जे होईल ते होईल म्हटले माझं बाळ वाचलं पाहिजे याला बाप म्हणतात बरं हा बाप असाच असावं की मुलाकरता काही करण्याकरिता तयार होतो माझा मुलगा समाजात फार शोभून दिसला पाहिजे त्याचा सूट बूट त्यांनी अतिशय चमकून त्यांनी दिसला पाहिजे मग माझ्या अंतर्वस्त्रांना छिद्र पडलेली असली तरी पण चालतील मी कसंही सहन करीन फक्त त्यांनी तोच चमकला पाहिजे बापाची भूमिका सांगतोय महत्वाचा विचार म्हणून अशा पद्धतीने त्यांनी बाप असतो आणि तो त्यांनी मुलाच्या हिताकरिताच प्रयत्न करतो माझं बाळ वाचावं असा त्यांनी वसुदेवाच्या मनात भाव आहे का बरं भाव निर्माण झाला असेल तुम्ही म्हणता त्याच्या प्राकट्याने बंधनं गळून गेली हे असं का बरं अवजरी बंधनं गळून गेली असली मायेची तरी हा स्वतः स्पर्धा टाकतो भक्तांना त्यांना कळू देत नाही मी जगाचा मालक आहे म्हणून आणि तो त्यांनी लिला करतो याला स्वजन मोहिनी माया म्हणायची वसुदेवावर त्यांनी पडदा टाकला मायेचा आणि म्हणून वसुदेवजी महाराज त्याला घेऊन त्यांनी जातात नाही हा देव आहे असं जर त्यांनी अंतकरणात भाव दृढ असता तर मग कशाला धाव करीत बसले असते पण मोहित त्यांनी करून टाकलं पण निघाले यमुनेत प्रवेश केला यमुनेला पूर येऊ लागला वसुदेवाच्या घोट्याचं पाणी गुडघ्याला गुडघ्याचं कमरेला कमरेचं छातीला छातीचं गळ्याला लागू लागलं नाचा तोंडाच वसुदेवाच्या पाणी जाणार हे त्यांनी भगवंताला ओळखलं पायाचा अंगुष्ट त्यांनी लावला यमुना दुभून गेली पलीकडच्या काठाला निघून गेले यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती हा रात्री त्यांनी प्रवेश केला आपला पुत्र तिथे ठेवला कन्या बरोबर घेतली पुन्हा कारागृहात आले मायेनं आकांत केला तोंड धावत आला तिला मारण्याकरिता आला हातात त्यांनी घेतलं त्या मायेला मारणार त्यांनी आपण इतक्यात हातातून निसटली आकाशात जाऊन उभी राहिली आणि त्याला सांगू लागली तुझं लागी होती उपजला मजा आधी तुला मारणारा माझ्या आधी जन्माला कंसाला इकडे बातमी कळाली तिकडे परमात्मा प्रगट झाला परमात्म्याच्या प्राकट्याची बातमी सगळ्यात अधिक आली सुनंदेला नंदराजाला दोन बहिणी आहेत एकीचं नाव नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा त्याच्यापैकी असणारी जी सुनंदा आहे ती त्यांनी यशोदा राणीची सेवा करण्याकरिता आली होती का बरं म्हातारपणाला मुलगा होणार होता बऱ्याच काळापर्यंत संतती नव्हती मग काय करायचं म्हणून त्यांनी साधू संतांची सेवा करत होते गोमातेची सेवा करत होते नंदराज असं त्यांनी होत एक दिवशी काही संत त्यांनी घरी आले सेवा त्या हातून झाली भजन वगैरे झालं भोजन झालं आणि जाण्याकरिता निघाले मग नमस्कार करायला गेले नंदबाबांनी नमस्कार केला आशीर्वाद दिला यशोदाने नमस्कार केला बाबांनी आशीर्वाद दिला पुत्र होती बाबा आता एवढं वय त्यांनी झालेलं आहे आताच कलियुगातलं वय नाही द्वापर युगातलं वय 98 वर्षाचं वय होतं नंदबाबांचं आणि मग हा द्वापर युगात जास्त वय होतो आता तरी बरं तुम्ही कलियुगात 100 वर्षाची गणना आहे की नाही काही 100 वर्षाची माणसं दिसतात पण सगळे 100 पर्यंत जातात का 70 पुढे त्यांनी ढकलले की मग कसे कसेच करू लागतात असा महत्वाचा विचार म्हणजे त्यांनी तिथपासून पुढे अशा पद्धतीने जरा कठीण असतं 100 कोणी गाठतच नाही द्वापर युगामध्ये जास्त आयुष्य होतं लोकांना म्हणून त्यांनी एवढं वय झालं ना आता माझ्या पत्नीला आशीर्वाद दिला पुत्रवृत्ती भाव कसं काय होईल साधू बाबा म्हटले असं आहे ना माझा शब्द देव खोटा करणार नाही तुम्हाला जर त्यांनी खोटं वाटत असलं तर जोपर्यंत तुम्हाला मुलगा होत नाही तोपर्यंत असं सांगून टाकलं मला ते म्हणे असं आहे तुम्ही आशीर्वाद दिला आनंदाची गोष्ट काय करू सांगा सगळ्या गावातल्या लोकांनी एक व्रत करा म्हणले निर्जला एकादशीचं प्रत्येक एकादशीला त्यांनी आबाल वृद्धांनी व्रत करायचं लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी वर्षभर निर्जला एकादशीचं व्रत केलं 15 दिवसाची एकादशी पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायचा भगवान प्रसन्न झाला यशोदाराणी गर्भवती झाली सर्वांना आनंद झाला भगवान त्यांनी प्रगट होणार आहेत सर्वांना त्यांनी आस लागली होती म्हणून सुनंदा तिथं सेवा करण्याकरिता गेले होते तिला भल्या पहाटे जाग आली सगळेच झोपलेले होते यशोदाराणी सुद्धा झोपेतच आहे बाळांपण झोपेतच झालं म्हणतात कसं झालं असेल मला माहित नाही कारण बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो तो आपल्याला काय माहिती इकडं मातृशक्ती आहे त्यांना विचारा म्हणजे त्यांनी मला दोन जन्म काय म्हणतात बाळाचाही जन्म होतो आईचा सुद्धा नवीन जन्म होतो एवढ्या वेदना असतात त्यांनी मग झोपेत कसं काय बाळांपण होईल पण झालं तिथं माया प्रगट झाली ती माया किमकिम न करती अघटित घटना पडते अशी माया तिला पडदा टाकता येतो मायेचा आणि मग या सगळ्या गोष्टी होतात म्हणून तिथे त्यांनी कन्या प्रगट झाली सुनंदेने यशोदा राणीला जागर करण्याच्या उद्देशानं जाऊन पाहिलं भगवान तिथे जाऊन पोहोचले होते माया त्यांनी निघून गेली होती आणि मग त्यांनी यशोदा राणीला जागर केलं वहिनी जाग्या व्हा तुम्हाला मुलगा झाला यशोदा राणी जागी झाली कन्हैयाला पाहिलं हृदयाला त्यांनी लावलं महाराज मिल मण्यासारखा चमकणारा माझा कन्हैया त्याला पाहून यशोदा राणी विभोर झाली भगवंताला हृदयाला लावते स्तनपान करते आहे घाई घाईनं सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता गेली भैया भैया म्हणून हात मारायला सुरुवात केली काय गं सुनंदे का मारते आज भल्या पहाटे नंदराज गोमातेची सेवा करतायत गोमातेची सेवा केली म्हणून तर परमात्मा घरी आला गोसेवा फार महत्वाची आहे महाराज महत्वाचा विचार मी तुमच्या समोर सांगतो
प्रत्येकाच्या मनात भाव होता की माझी तपश्चर्या फळाला आली म्हणून त्यांनी यशोदेला मुलगा झाला. प्रत्येकाच्या पोटात भाव आहे म्हणून सर्वांना आनंद झाला आणि आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. देवाला पाळण्यात घातलेले सर्वजण चरणा पाळणा असून थोडा घेऊन त्यांनी येऊ लागले नंद भवनामध्ये. चतुर्शाल असणारं नंद भवन आहे. चारी दरवाजांनी त्यांनी सर्व लोकांचं आतमध्ये आगमन होऊ लागलं आणि सर्वजण भगवंताला पाहू लागले. नंद राजाला बधाई देऊ लागले महाराज. सर्व आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज भगवंताच्या छंदात त्यांनी गीत गाऊ लागले. हा म्हणून त्यांनी महाराज हे नंद घर आनंद भयो रे जय जय कन्हैया लाल की. हा नंद घर आनंद भयो रे जय जय कन्हैया लाल की. हा जय कन्हैया लाल की जय दाऊद दयाल की. जय कन्हैया लाल की जय दाऊद दयाल की. नंद घर आनंद भयो रे जय जय कन्हैया लाल की. हो संप्रदायाचं नियम आहे ना ज्ञानोबर आहे तुकोबऱ्यांची प्रमाणच काळ मृदंगात द्यायची. बाकी जर म्हणा वाटलं भजन तर म्हणून दाखवायचं काय हरकत आहे म्हणून दाखवायला त्याला काय कमीपणा थोडाच आहे. आणि व्रजभूमीतलं भजन सांगायचं म्हणल्यावर मराठीत कसं काय म्हणत असतील व्रजभूमीतले लोक की त्यांच्याच भाषेत म्हणतील की नाही म्हणून नंद घरा आनंद होयो जय कन्हैया लाल की. असंच त्यांनी म्हणत होते. सर्व लोक आनंद विभोर होऊन भगवंताचं स्वागत करू लागले. म्हणून सगळ्या गोकुळवासी लोकांना एवढं सुख झालं भगवंताला पाहून की त्या सुखाला पारावार राहिला नाही त्याची मोजदाद करता येत नाही एवढं सुख गोकुळवासी लोकांना. Thank you.
राहिले पण गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही मला. का बरं बाळकृष्ण नंदा घरी परमात्मा कृष्ण रूप धारण करून बाल रूप धारण करून नंदराजाच्या घरी आला म्हणून सर्वांना विभोर त्यांनी अशा पद्धतीने आनंद झाला त्याची मोजदाद करता येत नाही. मग आनंद व्यक्त करण्याकरिता काय केलं सगळ्या लोकांनी म्हणजे गुढिया तोरणे कर्ती कथा गाती गाणी गुढ्या उभारल्या सर्वांनी. म्हणजे 5000 वर्षापूर्वी गुढ्या उभारल्या जात होते. मग आताही लोक गुढ्या उभारतात पण आता जरा गुढीत बदल व्हायला लागला नाही का. वार वडील जसे गुढ्या उभारित होते ना तसे आपण आता नको म्हणतो गुढ्या. आपल्या मनात विकल्प निर्माण झाला. आपण म्हणतो ती गुढी त्यांनी चुकीची आहे. का बरं त्याला वेगवेगळ्या पद्धतीने लोक काही पण प्रमाण सांगायला लागले. ते म्हणजे त्यांनी शंभूराजांची हत्या केली मग त्या म्हणजे संभाजी राजांची मग ते भाल्याच्या टोकावर त्यांनी त्यांचं मस्तक ठेवलं आणि सगळीकडे फिरवलं आणि आया बहिणींच्या साड्या घेतल्या आणि त्याला बांधल्या असं त्यांनी महाराज कुभांड करून लोकांच्या समोर आता सध्या सांगितलं जात आहे. पण मला तुम्ही ऐकतात ना सर्वजण मला एक गोष्ट सांगा. शंभूराजांचा कालखंड किती वर्षापूर्वीचा 350-400 वर्षाच्या दरम्यान बरोबर आहे की नाही. हा 350-400 वर्षापूर्वीचा कालखंड. पण मला त्याच्या आधीचं गुढीचं एक प्रमाण माहिती आहे आणि ते ज्ञानोबारांच्या काळातलं माहिती आहे. ज्ञानोबारांचा कालखंड कोणता 700 वर्ष होऊन गेले. आताच आपण गुढ्या उभारतो असं नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी गुढी वर्णन करून सांगितलं माहिती आहे तुम्हाला. ज्ञानेश्वरी मध्ये 18व्या अध्यायात 739 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओळी लिहून घ्या फार तर वाटत असेल घरी जाऊन पाहण्याकरता. 739 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओळी 18व्या अध्यायातले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या श्लोकावर आठवत नाही. असं तुम्ही सर्च केलं की सापडेल. मी ओळी म्हणून दाखवत असं आहे. आधोर तू गुढे काढी प्राण नावाची पिंडी बांधून घाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पाचे लुगडे फेडून मन उघडे बुद्धी राहिली कडे अलीकडे असं त्यांनी वर्णन आहे त्या ओळीमध्ये. म्हणून त्यांनी 2 अशा ओव्या आहेत. पण आधोर तू गुढे काढी. आधोर तू गुढे काढी म्हणजे गुढीच सांगायचे ज्ञानोबारांना रूपक केले. कशाकरिता त्यांना त्यांनी कुंडलिनी योग सांगायचे. म्हणजे ज्यावेळेला कुंडलिनीची साधना ध्यान योगाची साधना केली जाते त्यावेळेला त्यांनी महाराज मूलाधार चक्रामध्ये असणारी कुंडलिनी एकाएका चक्राचं भेदन करत करत सहस्रदल कमलापर्यंत जाते. हे करण्यात येतकरिता पाठीच्या मणक्यामध्ये असणारे चक्र आहेत मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्ध चक्र आत्म्या चक्र आणि सहस्रदल कमल असे त्यांनी षडचक्र आहेत त्याचं भेदन करून कुंडलिनी ऊर्ध्व जाते. पण पाठीचा जो कणा आहे पाठीचा जो मणके जे मणके आहेत त्यालाच बांबू म्हणायचं ते ऊर्ध्व आहे वर तोंड करून आहे महत्वाचा विचार. आणि त्याच्या सगळ्या एकाएका मध्यस्थानावरती त्यांनी अशा पद्धतीने काही चक्र आहे जसे बांबू मध्ये त्यांनी गाठी असतात की नाही असे हे चक्र मध्य मध्य स्थानामध्ये आहे. सगळ्यात श्रेष्ठ असणारं जे चक्र आहे त्याला सहस्रदल कमल म्हणायचं. सगळे चक्र त्यांनी खालून वरपर्यंत पाहिले तर उपडे आहेत म्हणजे असे उताणी आहेत आणि ते सगळ्यात शेवटचं जे चक्र आहे ते मात्र पालथं घातलेलं आहे असं पालथं त्यांनी दिसतं. त्याला हजारो पाकळ्या आहेत त्याला सहस्रदल कमल असं त्यांनी म्हणतात. म्हणजे ज्ञानोबारांनी त्याचं केलं रूपक हे त्यांनी करण्याकरिता कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख होते उद्भूत होऊन त्यांनी अशा पद्धतीने स्वरूपामध्ये एकरूप होते हे सांगण्याकरिता ज्ञानोबारांना सांगायचं आधी ह्या सगळ्या प्रक्रिया मोडून काढाव्या लागतील मग तिथपर्यंत त्यांनी प्रवास करावा लागेल. म्हणून आधोर तू गुढे काढी म्हणण्याचं तात्पर्य काय आध आणि ऊर्ध्व दोन गोष्टी जिथं एकत्र होतात त्याला गुढ म्हणतात. काय म्हणायचं गुढी म्हणतात त्याला. म्हणून त्यांनी आध काय आहे सहस्रदल कमल आधोमुख आहे खाली तोंड करून आहे आणि ऊर्ध्व काय आहे पाठीचा जो कणा मणका त्यांनी ऊर्ध्व म्हणजे वर तोंड करून आहे. दोन गोष्टी एकत्र झाले त्याची झाली गुढी आणि त्याला त्यांनी मला संकल्प विकल्पाचे लुगडे हा स्पष्ट शब्द आहे त्याच्यामध्ये लुगडा शब्द म्हणजे आताच आपण गुढीला लुगडं लावतो असं नाही ते त्या काळात सुद्धा लुगडं लावलं जात होतं. म्हणून संकल्प विकल्पाचे लुगडे आणि फेरून मन उघडे असा स्पष्ट उल्लेख त्याच्यात आहे. पण प्राण नावाची पेंडी बांधून घाली उडी मध्यमे माझे प्राण नावाची पेंडी आपण गुढीला आजही पेंडी बांधतो. कशाची बांधतो एकतर लिंबाचा फुलवरा आणतो त्याच्यानंतर आंब्याचा डगडा आणतो त्याची एक पेंडी तयार करतो ती त्यांनी गुढीला बांधतो. त्याला साडी आपण त्यांनी लावतो त्याच्यात त्यांनी गोड आणि कडू दोन गोष्टी एकत्र करतो आणि मग अशा पद्धतीने गुढी उभारतो. म्हणजे 700 वर्षापूर्वी सुद्धा अशीच गुढी उभारली जात होती पण आता त्यांनी महाराज आपल्या सगळ्यांचा बुद्धिभेद होतोय जाणीवपूर्वक षड्यंत्र होत आहे आणि आपल्या लोकांच्या बुद्धीमध्ये त्यांनी महाराज भावनांचा त्यांनी खेळ मांडून लोकांच्या भावनांचा त्यांनी अशा पद्धतीने वापर करून त्यांची गती त्यांनी दुसरीकडे वळवली जाते आणि त्यांना त्याने या माध्यमातून हिंदू धर्म संस्कृती त्यांनी पूर्णपणे संपुष्टात आणायची. तुमचे मत परिवर्तित करायचे तुमच्यात त्यांनी भूमिगत कार्य करायचं त्यांनी तुमच्यात यायचं आणि येऊन त्यांनी महाराज तुमच्यासारखं व्हायचं
आणि तुमच्यासारखं होऊन तुमच्या बुद्धीत त्याग्नी महाराज चुकीचे विचार घालायचे आणि तुम्ही सुद्धा ते ऐकायचे आणि ऐकून त्याग्नी महाराज म्हणायचं हेच खरं आहे. कशाला हे त्याने लिंबाचा पालन ते गोड एकत्र करायचं पालथन उतरणं त्याने करीत बसायचं. तुम्ही जर कलशाला मंगलमय मानता तर पालथा कशाला कलश घालता, त्याला सोयीचं ठेवलं पाहिजे ना. असं त्याने म्हणणारी माणसं, अहो तुम्हाला आमची संस्कृतीच मान्य नाही, तुम्ही कशाला आमचं पालथं उतरणं पाहता, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणंच नाही, तुम्हाला आमची संस्कृती मान्य नाही, आमचं धर्म मान्य नाही, आमचे सगळे विचार तुम्हाला पुरसट वाटतात, मग तुम्हाला कशाला पवित्र ना अपवित्र वाटलं पाहिजे, मंगल ना मंगल वाटलं पाहिजे, तुम्हाला त्याच्याशी काय घेणं आहे. तरी पण मांडलं जातं का बरं, जाणीवपूर्वक आपला बुद्धिभेद करण्याकडे. मग कलश जर मंगलमयच आहे तर आपल्या घरी लग्न कार्य होतात की नाही, मग आमच्याकडे पद्धत आहे ना घरलं, तुमची काय असेल मला माहित नाही. लग्न झाल्यानंतर कलश त्यांनी तांदळानं भरला जातो, उंबर ठेवला जातो. हा कलश मंगलमय असतो की नाही, पवित्र असतो की नाही, त्याला हात लावायचा असतो का पाय, खरं सांगा, डोकं ठेवायचं असतं का पाय लावायचा असतो, खरं सांगायचं, हा डोकं ठेवायचं असतं की नाही, पाय लावायचं काय काम आहे. नवरीला घरात आणतात, ती नवरी लक्ष्मी आहे की नाही घरची, तिला त्यांनी घरी आणतात आणि आणल्यानंतर सगळ्यात आधी तिला म्हणतात त्याला लात मार, ती लात मारून देते आणि तो कलश लगेच पडून जातो. घरात घुसल्यानंतर आमच्याकडची पद्धत सांगतो, भांडे घ्यायचे फेकायचे, भांड्यांची फेका फेकी असते, चपात्या फेकतात एकमेकाच्या अंगावर नवर देऊन उभे, आता ज्याची त्याची पद्धत आहे वेगळी असते. पण हे सगळं का करतात, लाथवायचं काम, भांडे फेकायचं काम हे का केलं जात असेल, मंगलमय असणारा कलश त्याला लाच मारायचं काम का केलं जात असेल, त्याच्या मागे काही कारण आहे. ते म्हणतात ते नवीन नवरी आपल्या घरामध्ये त्यांनी येण्याकरिता निघाली, गोष्ट खरी आहे, पण हिच्या येण्यानं आपल्या घरात सगळ्याच गोष्टी मंगलमयच होतील असं नाही, ही येण्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील असं नाही. बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध घटना सुद्धा होऊ शकतात, पण त्या मनाविरुद्ध जर घटना झाल्या ना, आपण जर मनात विचार केला सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल, मना विरुद्ध जर झालं तर वाईट वाटेल, पण ते त्यावेळेला वाईट वाटू नये, पण चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी एकाच वेळेला स्वीकारायच्या, ही मंगलमय करू शकते नाहीतर लाथाळा लाथळी सुद्धा करू शकते, पण ते त्यावेळेला करण्यापेक्षा हिच्याकडून आत्ताच करून घ्यावं म्हणजे मनाची तयारी होते. बरोबर हा भाव आहे, कशाकरिता ते कडून गोड एकत्र करून ठेवलं. अहो येणारं वर्ष आहे आपलं नवीन वर्ष, त्यांनी आपण साजरं करतो, त्याच्यामध्ये सगळेच अनुभव गोड येतील का हो, ते अनुभव करू सुद्धा येऊ शकतात, चांगले वाईट अनुभव येतात, पण ते येणाऱ्या वर्षाचं स्वागत करत असताना चांगलं वाईट दोन्ही पण मला स्वीकारायचंय असा विचार करून त्याला लिंबाचा पालाही लावतात आणि गोड असणारी गाठी पण लावतात. हा त्यातला भाव आहे, पण लोकांना हा भाव कळत नाही, लोक फक्त भुरसड भावनेच पाहण्याचा प्रयत्न करतात, जे त्यांनी महाराज ऋषीमुनींच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार कोणी करत नाही, त्यांचा दृष्टिकोन काही विलक्षण असणारा दृष्टिकोन आहे असो. म्हणून तर खऱ्या अर्थानं आपणही त्यांनी जुनी परंपरा जपली पाहिजे, बावळटपणा म्हणून नाही, डोळसपणानं स्वीकारा, त्याच्यातला हा डोळसपणा मी तुम्हाला सांगितलाय, तो त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं स्वीकारा, म्हणजे मग आपली संस्कृती आपल्याला जपली जाईल आणि ती जपणं अतिशय महत्वाचं आहे. असं लोक म्हणतात पताक लावली पाहिजे, पताकेलाच त्यांनी गुढी म्हणतात, ठीक आहे मलाही माहिती आहे पताकेला गुढी म्हणतात, पण एकाला त्यांनी दोन नावं असू शकतात किंवा दोघांना एक नाव असू शकतं. जसं त्यांनी तुम्ही सैंधव नाव ऐकलं का कधी, एक राजा होता आणि तो जेवायला बसला, त्यानं सेवकाला बोलावलं आणि बोलावून सांगितलं बघ म्हणजे मी जेवायला बसलोय लवकर सैंधव घेऊन येते. सेवक केला आणि त्या तबेल्यातून घोडा सोडून आणला आणि राजाच्या समोर त्याने उभा केला, म्हणे महाराज सैंधव आला, ते म्हणजे वेळे अरे मी जेवायला बसलोय, तुला सैंधव मागितला, सैंधव म्हणजे घोडा नाही, सैंधव म्हणजे मीठ नमक, नमक त्याला सैंधव म्हणतात, सैंधव असणार हे मिठाचं नाव आहे, मग मिठाला पण सैंधव म्हणतात की नाही, घोड्याला पण सैंधव म्हणतात. अरे म्हणे मग कळालं त्या सेवकाला, मग मीठ घेऊन आला. राजा आता युद्धाला जाण्याकरिता निघाला, म्हणला हे बघा मला युद्धाला जायचं, लवकर सैंधव घेऊन या, तुम्हाला तुपाची अति अमिठाची बरणी घेऊन, म्हणजे कशाला आणलं, मला युद्धाला जायचं तुम्ही सैंधव मागितलं, म्हणजे अरे हे सैंधव नाही घोडा मागितला होता, महत्वाचा विचार आहे. दोघांना एक नाव असू शकतं की नाही, जसं पताकेला सुद्धा गुढीच म्हणतात आणि चैत्र शुद्ध पाडव्याला जी उभारली जाते तिला सुद्धा गुढीच म्हणतात. फक्त ती का त्या पद्धतीने उभारायची त्याचं अंतर्गत कारण मी तुमच्या समोर सांगितलं. आता तुम्ही विवेकी त्यांनी हा माणसं आहात, तुम्ही विचार करा की आपण गुढी कशी उभारायची. जर पताकाच लावायची असली तर फक्त एकच दिवस लावायचं काय काम आहे, जन्मभर लावा आपल्या घरावर पताक, जन्मभर फडकू द्या महाराज भगवान तुमच्या घरावर आणि एकाच बाजूला लावू नका, चारही बाजूनी भगवान फडकू द्या, जे होईल ते होईल, भगवंताची पांडुरंगाची निशाणी म्हणून त्यांनी अशा पद्धतीने घरावर पताक लावू शकता. आपण गुढीला गुढीच म्हणत राहा, ती गुढी महत्वाचीच आहे. म्हणून माझी जीवीची आवडी पंढरपुराने गुढी म्हणत असताना पताक अर्थ द्यावा, पण त्या पाडव्याच्या दिवशी उभारताना ज्याला आपण गुढी म्हणतो त्याला गुढी या रूपानेच त्यांनी पाहावं असा त्यांचा दृष्टिकोन आहे. लोक तार्किक आहेत म्हणत आता, ज्याला पटेल त्याला पटेल, जो घेईल तो घेईल, आता नाही जर घेतला आम्ही काय करणार आहोत. म्हणून त्यांनी महाराज आता कोण काय कशा पद्धतीने जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगतो. कीर्तनात त्यांनी सांगताना एक गो असं सांगतो, दुसरा तसं सांगतो, लोकांच्या पुढे संभ्रम असतो, नेमकं ऐकायचं कोणाचं हा महत्वाचा. जिथे विवेकाला कष्ट लागेल ते ऐका,
पाचशे वर्षापूर्वीचं प्रमाण मी तुमच्या समोर सांगितलंय. आधोर तू गुढे काढी, प्राण नवाची पिंडी, बांधून घाली उडी, मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे, फेडून मन उभे, हे सगळे प्रमाण गुढीला बसतात की नाही? सातशे वर्षापूर्वी गुढी होती, पण गोकुळातल्या सगळ्या लोकांना आनंद झाला आणि अशा पद्धतीची गुढी सर्वांनी उभारली. म्हणून त्यांनी सर्वांनी आनंद व्यक्त करण्याकरिता गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. महाराज वर्णन करून संत गुढिया तोरणे करती कथा कथा गाती गाणी, गोढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, सर्वजण आनंद विभोर आहे. भगवंताला पाहू लागले, भगवंतानं सर्वांना आपल्याकडे वेधून घेतलं, छंद लावला सर्वांना. इकडे त्यांनी गोकुळवासी लोकांना आनंद झाला, तिकडे कंसाला मात्र तळकाप सुटला. कृष्ण गोकुळी जन्माला दुर्भरा तळकाप सुटला, कंस व्याकुळ झाला. या कंसानं षड्यंत्र करायला सुरुवात केली, त्यानं त्यांनी दैत्यांची सभा भरवली. माझा शत्रू जन्माला आला असं पंचकोशी त्यांनी मारण्याकरिता जा म्हणून पुतळाबाईंना पाठवलं. पुतना त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण करून नंदराजाच्या घरी आली. नामा म्हणे आली नंदाची घर स्वरूप सुंदरा देवांगना. तिनं भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, चतुर्दशीला आली होती. पण भगवंतानं पुतणीचा उद्धार करून टाकला. अहो भकियम स्तनकाल कूटम जिघंस या पाय यदप्य साध्वी लेभे गतीम धातुचिताम ततोन्य कमवादया अलुम शरणम व्रजेन. दयाळू असणाऱ्या परमात्म्याला तुम्ही का शरण जात नाहीत? मारण्याकरिता आलेल्या पुतणीचा भगवंताला उद्धार केला असा भगवंताचा स्वभाव आहे. तो स्वभाव महाराज वर्णन करून सांगता श्री व्यासदेवजी महाराज. म्हणून त्यांनी परमात्म्याने तिचा उद्धार केला, तिला ती गती दिली जी आईला प्राप्त करून द्यावी. तिचा उद्धार अशा पद्धतीने भगवंताने करून टाकला. पुतणीच्या उद्धाराची बातमी कंसाला कळाली, कंस भयभीत झाला, त्यांना अजून दैत्य पाठवलं. आता भगवंताने मोठा होऊ लागला होता. तो त्यांनी महाराज पाळण्यामध्ये खेळतोय. एक दिवशी आईनं त्यांनी कन्हैयाला बाहेर एका बैलगाडीच्या सावली खाली त्यांनी साठीची सावली पडली होती, तिथे त्यांनी महाराज अंथरून करून झोपवलं. तिथं त्यांनी शकटासूर नावाचा एक दैत्याला कंसाने पाठवलेला, त्यांना बैलगाडीत प्रवेश केला. साग देवाच्या अंगावर तो घालणार आहे. देवानं पायाची उंची वाढून लात मारल्याबरोबर गर्र करत गाडा आकाशात उंच उडाला आणि धारखंड जमिनीवरून पडला. त्याचा निपात भगवंताने करून टाकला, शकटासुराचा उद्धार केला. आता हा कन्हैया त्याने मोठा होऊ लागला, रांगू लागला. कसा रंगतोय मला सांगतात? तळवे तळहात टेकीत डाव्या गोंधळ्या रंगत रंगणी रंगनाथ तुम्ही देखील असाही रांगतोय कन्हैया. हा रांगत असताना एक दिवशी एकाएकी त्याने गोकुळामध्ये सोसाट्याचा वारा आला. फक्त वारा आला असं नाही, त्या वाऱ्याबरोबर धूळ त्यांनी आली. फक्त धूळ आली असं नाही, सगळीकडे अंधारच पडला महाराज. आणि हा तुणावर्त नावाचा दैत्य आला. दैत्य नामना तुणावर्त संसवृत्ती प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासी नमरहकम आर्भकाला उतरून नेण्याकरिता हा त्याने धावतच आला. आणि त्याने सगळीकडे अशा पद्धतीने सर्वांना त्रस्त करून टाकलं. सगळेजण घाबरले, लपून बसू लागले. सोसाट्याचा वारा कुठून आला? स्वतःचा जीव घेऊन सर्वजण त्यांनी सावरून बसले. हा नंद राजाच्या अंगणात आला सुद्धा आणि रांगणाऱ्या कन्हैयाला यानं उचललं सुद्धा, नेऊन आकाशात घेऊन गेला.
आणि हा त्यांनी आता कन्हैयाला मारण्याकरिता स्वतःच मुख प्रगट करून त्याला जळंकृत करण्याकरिता भीती दाखवू लागला. देवानं त्याची मानगुट आकाशातच तरळीन फिरवायला सुरुवात केली. हा हातपाय बोलत राहिला, आरडाओरडा करतोय, डोळे फाडतोय, त्याचे प्राण त्याने उडाले, भगवंतात विलीन झाले. मग भगवंतानं सोडून दिलं. महाराज हा पुरावर्त नावाचा दैत्य होता. आता कन्हैयावर त्यांनी आघात होताय, सर्व लोकांना कळालं. ते म्हणजे आपण इथे थांबायचं नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी गोकुळ गाव सोडूनच दिलं सर्व लोकांनी, आणि ते नवीन गाव स्थापन केलं. त्यांनी महाराज बरसाण्याच्या जवळ नंदगाव नावाचं गाव आहे, तिथे सर्वजण त्यांनी राहण्याकरिता गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी महाराज पुन्हा अनेक प्रकारचे प्रसंग पाहायला मिळाले. त्याला गोकुळच म्हणत राहावं, जिथे गोपाळ राहतात त्याला गोकुळ. म्हणून तिथे त्यांनी अनेक भगवंताला पाहण्याकरिता आले. तिथं भगवान शंकर स्वतः त्यांनी आले कैलास पर्वतावरून भगवंताला पाहण्याकरिता. अतिशय सुंदर त्यांनी महाराज भगवंताचं दर्शन मला होईल भावना अंतकरणात घेऊन आले. प्रभूंचं प्राकट्य झालं की भगवान शंकर येत असतात महाराज. आणि राम अवतारात सुद्धा आले होते. सगळ्या अवतारांमध्ये नरसिंह अवतार झाला तिथे पाहण्याकरिता आले. घाबरून पडाल ही गोष्ट वेगळी आहे. उग्रवीर महाविष्णू जलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यहम. मृत्यूचाही मृत्यू हा प्रत्यक्ष प्रगट झाला पाहून भगवान शंकर सुद्धा घाबरले. नरसिंह अवतारात राम अवतार पाहायला आले अयोध्येत. सगळा आनंदच आनंद झाला. मग काय करावा आता? पण दर्शन त्यांनी घेण्याचा मात्र सर्वांना लाभ नव्हता, फक्त अयोध्यावासी लोकांना दर्शन होतं. बाकीच्या लोकांना म्हणायचे थांबा तुम्ही. मग काय करायचं? भगवान शंकराने ज्योतिषाचं रूप धारण केलं. ज्योतिषी झाले. म्हणे मला आत्मा जाऊ द्या, मी ज्योतिषी आहे. म्हणे ठीक आहे, तुम्ही एकटेच जाऊ शकता. जवळ त्यांनी काकभूषणजी म्हणे होते, पण यांना आतमध्ये येता यायचं नाही. म्हणे मी ज्योतिषी आहे, गोष्ट फिरे, पण मी अनपढ आहे, मला लिहिता वाचता येत नाही. रायटर नको का? बरोबर. हा माझा रायटर आणलाय म्हणे. बरोबर. पत्रिका जर तयार करायची ध्यान नको का? यांना येऊ द्या. कुठल्या आतमध्ये दोघे जण? प्रभू रामचंद्रांना त्यांनी पाहायचं म्हणे. मी ज्योतिषी पत्रिका सांगण्याकरिता आलो, माझ्या हातात द्या देवाला. प्रभू रामचंद्रांना हातात त्यांनी घेतलं, पाहू लागले दोघांची नजर नजर हरिहर. त्यांनी अशा पद्धतीने आनंद विभोर झाले. काकभूषणजीकडे पाहिलं, लवकरात लवकर पायाला हात लावून घ्या, परत संधी नाही त्या चरणांना स्पर्श करण्याची. राम अवतारात भगवान शंकर पाहण्याकरिता आले होते, असे कृष्ण अवतारातही पाहण्याकरिता आले, आणि ते नंदगावात त्यांनी पाहण्याकरिता आले. कन्हैया त्यांनी सुंदर आहे त्याच्या पाहण्याची आस अंतकरणात लागली. जिथं मांडी घालून बसले होते ना देवाला पाहण्याकरिता, आजही नंदगावामध्ये मंदिर आहे आसेश्वर. यशोदराणीने सांगितलं, बाबा तुम्ही फार आघोर वेश घेतलेले दिसता, तुम्हाला पाहून मलाच तुमची भीती वाटते. तर माझं बाळ ढचकलं, मग काय करू? उद्या ढचक देवा काळीत बसण्यापेक्षा आजच तुम्हाला नाही दाखवलेलं चांगलं. म्हणे असं काय करता? दाखवा. नाही म्हणजे दरवाजा बंद करून घेतला. भगवान शंकर दारात बसून रडू लागले. महाराज भगवंत का भेट देत नाही? व्याकुळ नका मारू लागले. मग भगवानही दिवसभर रडत राहिला. मग नाईला जास्तो कन्हैयाला त्यांनी बाहेर आणलं, भगवान शंकराच्या हातात दिलं. आणि मग त्यांनी भगवान शंकरही भगवंताच्या दर्शनानं शांत झाले. आणि कन्हैया सुद्धा रडायचा अशा पद्धतीने थांबला. अशी दिव्य लीला त्यांनी कन्हैया करतोय. इथेच त्यांनी महाराज भगवान आता रांगता रांगता मोठा होऊ लागला, उभा राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. पेन द्या, आवर द्या, वाकुड द्या, श्रीराम सुधाम मधुमंगल मनसुख त्याच्या मित्रांची नावं. गोपाळांबरोबर कन्हैया खेळतो. भल्या सकाळी कन्हैयाने जाग व्हावं, आईनं त्याचा शृंगार करावा. शृंगार करून त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याला मित्रांमध्ये खेळायला पाठवावं आणि कन्हैयानं मित्रांबरोबर खेळावं. त्याचं ते सौंदर्य पाहून त्यांनी गोकुळवासी लोकांनी विभोर व्हावं. व्रज नाचे उसकी किल कनपे कजरी लिहिली चिचित वनपे. त्याच्या तिरक्या पाहण्यानं सगळ्या लोकांनी विभोर व्याकुळ होऊन जावं. कन्हैया खेळतोय. त्याचं सौंदर्य पाहून गोपिका एकमेकीमध्ये अनुवाद करू लागल्या आणि एकमेकीला सांगू लागल्या, काय सुंदर दिसतो नाही. ते राजस सुकुमार शशिकळा लोपले
या कस्तुरी मळवट चंदनाची ओटे अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया गोपिकांना त्यांनी पाहायला मिळावा याने तिरक्या नजरेने त्यांनी गोप गोपिकांकडे पाहावं पाहून त्यांनी गोप गोपीने विभोर होऊन जावं आणि त्याच्या पाहण्यानंच त्यांनी मला स्वतःला विसरून जावं जीवाच्या ठिकाणी घर करून बसतो गोपिकांच्या अंतकरणात या कन्हैयाने घरच केलं ना सारखं भगवंताविषयी बोलू लागले दुसरा चित्ताला कोणत्याच प्रकारचा विशेष राहिला नाही देखला डोळा परसला मुनी ऊंची वदनी उच्चारे मनात घर करून बसला त्याच्याच विषयी बोलू लागले कोणी आलं की देवाविषयीच बोलायचं ज्याच्या चित्ताचा जो विषय असतो मनुष्य तेच त्याने बोलत राहत आमच्या बरोबर नाना आलेले आहेत आमचे तेव्हा रोज आमच्या बरोबरच असतात ते म्हणजे असं आहे आता आता अलीकडच्या कीर्तनामध्ये महाराज तुमचा एकच विषय जास्त असतो म्हणजे काय माणसांमध्ये देव बघा भूतमात्रांमध्ये देव बघा चराचरात देव बघा असंच तुम्ही सारखं सारखं सांगत राहत म्हणलं दुसरं सांगण्यासारखं आहेच काय खरा परमार्थ तर तोच आहे गंध लावल्यानं परमार्थ होत नाही लोक गंधातच वळगडून पडतात असा लावायचा का तसा लावायचा त्याच्यातच जन्म गेला सगळा असा लावू का तसा लावू असं धोतर नेसायचं की तसं नेसायचं हा फेटा आहे या रंगाचा घालायचा का त्या रंगाचा याच्यातच अडकून पडले परमार्थ लांब आहे फार दिल्ली बहुत दूर आहे हा याच्यातच अडकून पडून काय उपयोग आहे पण हे सांगायचं महत्वाचं नाही खरा परमार्थ आहे की माणसात देव भरलाय माणसाबरोबर आधी देवासारखं वागा प्राणी मात्रांमध्ये देव भरलेला आहे भूतमात्रांमध्ये जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत हा खरा भक्तियोग आहे तो आधी जीवनात आला मग वैकुंठातल्या देवाची वाट बघा तो येत असतो पण इथलाच कळा नाही तो कधी जायच्या आई का धरण आहे त्याची परत जर कसोशी काय ज्याचं इथंच वागणं धरण आहे त्याला वैकुंठातून देव कधी पाहायला येईल त्याचं जीवन तसं झालं पाहिजे मग परमात्मा भेटत जाईल पण एखाद्याच्या चित्ताचा विषयच तसं झालं की तो तेच बोलत राहतो तसं गोपिकांच्या चित्ताचा विषयच कन्हैया झाला गोपिका बारक्याने पाहू लागले हा उड्या मारतोय खेळतोय सगळे सवंगडी पण एकाच मित्राबरोबर रोज खेळत नाही रोज वेगवेगळे मित्र असतात कधी पेंद्याबरोबर खेळताना दिसतो कधी वर्ध्याबरोबर दिसतो कधी वाकड्याबरोबर खेळतो कधी त्याने सुदामाबरोबर खेळतो असे त्यांनी वेगवेगळे मित्र पाहायला मिळतात सगळ्या गोष्टी बदलतात रोज वेगळे त्यांनी वस्त्र परिधान करतो रोज वेगळा शृंगार करून येतो सगळ्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी तीच आहे तिच्यात काही बदल होत नाही म्हणजे काय त्याच्या हातामध्ये असणार तो पावा जी मुरली आहे ना जी बासुरी आहे ना ती मात्र तीच आहे त्या बासुरीवर एवढं प्रेम करतो की तिला कधी सोडतच नाही मला सदैव त्याच्या हातातच असते कमरेला खोललेली तरी असते कायमस्वरूपी जवळच आहे बासुरी झोपला तरी तिला बरोबर घेऊन त्यांनी असतो सकाळी जागा झाला तरी आधी शोधतो कुठे आता अलीकडचे लोक जागा झाल्यावर मोबाईल शोधतात कुठे तसं कन्हैया जागा झाली की बासुरी शोधतो कुठे आहे बासुरी माझी म्हणून त्यांनी महाराज बासुरी शोधायचं काम याला त्यांनी जागा झालं की बासुरीची आठवण झोपे झोपेपर्यंत बासुरीची आठवण काय आहे एवढं बासुरीमध्ये काय एवढं प्रेम देतो एवढं जवळ तिला घेतो की ओठांवर धारण करतो आधारांवर धारण करतो आणि पुन्हा त्यांनी स्वतःवरून वाजवतो तिच्यावरून सरळ असा हात फिरवत राहतो असं काय आहे त्या बासुरीमध्ये गोपिकांनी विचार केला एवढं प्रेम त्यांनी बासुरीवर हा कन्हैया करतो काय केलं माहिती आहे सगळ्या गोपिकांनी विचार केला आहे कशाची बासुरी बारीक विचार करून पाहिलं बांबूची होती म्हणे बांबूनं विचारलं पाहिजे की त्यांनी तुझी बासुरी तयार केली आहे पावा हा काय एवढा प्रेम करतो गाय गायनं गोपी करत त्यांनी विचारपूस करत करत बासुरीकडे गेला हा याचा स्वभाव आहे मला या कन्हैयाने सुद्धा रोज वृंदावनामध्ये फिरावं आणि सगळ्यांबरोबर बोलावं सर्वांना म्हणावं मी तुमच्यावर फार प्रेम करतो याचा स्वभाव आहे सगळ्यांवर प्रेम करतो म्हणतो तसा झाडा झुडपांकडे पाहून सुद्धा म्हणत होता मी तुमच्यावर फार प्रेम करतो बांबूच्या झाडाला सुद्धा एक ऋषी म्हणला मी तुझ्यावर फार प्रेम करतो बांबू सुद्धा म्हटला कन्हैया मी सुद्धा तुझ्यावर फार प्रेम करतो तो म्हणताना प्रेम करतो मग हाय म्हटलं प्रेम करतो मग आता काय करायचं फक्त प्रेम करतो म्हणल्यानं प्रेम होत नसतं प्रेम करतो म्हणलं की परीक्षा द्यावी लागते तुम्ही ऐकता सर्वजण
पेपर लिहिण्याचा आधी विचार करा, परीक्षा द्यावी लागेल, मग या सगळ्या गोष्टी जोडा. देवावर प्रेम करतो म्हणाल काय पडलं आपलं, कंबर मांडल्यावर आम्ही राजे झाल्यासारखे होतो, तुमच्यावर वजनच मारून घेतो, बस छाप करण्याकरिताच आम्ही तुमच्या समोर बोलतो. आपण खऱ्या प्रेमाच्या कसाला उतरल्यानंतर फार होते मारत, काय करा, बोल बोलता सोपा वाटे आणि करणीकरिता फिर काते, प्रत्यक्षात जीवनात आणण्याकरिता फार काठिण्य असते. म्हणून त्यांनी प्रेमात उतरण्याकरिता स्वतः कस लागावा लागतो, देवानं परीक्षा घ्यायचं ठरवलं म्हणा तेव्हा आंबोशी, आणि त्याच्याकडे त्यांनी गेलं म्हणून तू फार प्रेम करतो, तो म्हणे फार प्रेम करतो. मग मला एक गोष्ट हवी आहे, धावत धावत गेलेला कन्हैया बांबूला म्हणू लागला, काय त्याच्याशिवाय आता मला जमणारच नाही, माझ्या मनात विचारच आलेला आहे, मला ते मिळवायचंच आहे. बांबू म्हणला नेमकं तुला पाहिजे काय ते सांग. म्हणे कोणाकडून, म्हणे तुझ्याकडूनच पाहिजे. असं म्हणल्यावर बांबू म्हणला माझ्याकडून पाहिजे. हो म्हणे तुझ्याकडूनच पाहिजे. काय पाहिजे सांग. बरोबर म्हणलं, आता तुला मी म्हणतोय खरं, तू काय म्हणतोय हे मला त्यांनी सांगता यायचं नाही, पण मनाची तयारी करून हो म्हण, उगीच अविचार हो म्हणू नकोस. म्हणे ठीक आहे देवा, तू माफ तर कर माझ्याकडून, काय पाहिजे. देवानं स्पष्ट शब्दात सांगितलं बांबूला की मला तुझा जीव घ्यायचा आहे, मला तूच पाहिजे कापून. बांबूला म्हणायला लागला देव, एका क्षणात बांबूने उत्तर दिलं, देवा माझी तयारी आहे, मी तुझ्याकरता जीव द्यायला तयार आहे, कारण प्रेम करतोय ना ते फक्त शब्दातलं प्रेम नाही, ते तर त्यांनी कृतीच असलं पाहिजे ना. ठीक आहे म्हणला, जीव द्यायला तयार आहे. देवाने घाई घाई ना बांबूला कापलं, कापल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्या बांबूला छिद्र पाडायला सुरुवात केली, त्याच्याकरिता जाळायला सुरुवात केली, त्याला जाळलं. ते आतून गाठी असतात ना, त्या मोकळ्या करण्याकरिता त्याला घासावं लागतं, म्हणून त्याला चांगल्यापैकी घासलं, घासून त्याला आतून पूर्णपणे मोकळं केलं, वरतून छिद्र त्यांनी अशा पद्धतीने पाडले, त्याला तिरकासा काप दिला, आणि हे सगळं त्यांनी करून त्या बांबूचं रूपांतरण एका बासुरीत केलं, आणि बासुरी तयार झाली, आणि एवढी सुंदर तयार झाली की सप्त स्वर त्याच्यामध्ये आहेत, आणि असा कन्हैया बासुरी पावा वेणू काय म्हणायचं असेल तो त्यांनी वाजू लागला, आणि असा सदैव त्यांनी पावा कन्हैयाच्या हातामध्ये राहू लागला. गोपिकांच्या मनात हा विचार होता की हा कन्हैया या बासुरीला एवढं प्रेम का देतोय, म्हणून विचारण्याकरिता गेले बांबूला, आणि मग बांबूने सांगितलं की मी देवाच्या एवढ्या जवळचा काय, या देवानं मला एक दिवशी त्यांनी येऊन सांगायला सुरुवात केली की मला तुझा जीव घ्यायचा, मग त्याच्याकरिता मी माझा जीव देऊन टाकला, आणि मला ही बासुरी होण्याकरिता फार कष्ट सहन करावं लागले, त्याने मला जाळलं, त्याच्यानंतर मला कापलं, त्याच्यानंतर मला छिद्र पाडले, आणि सगळं मी त्याच्याकरिता केलं, मी समर्पित झालो भगवंताच्या समोर, आणि म्हणून भगवंताने माझा स्वीकार केला, आणि आता तो परमात्मा मला कधीच सोडित नाही, अखंड त्याचं सान्निध्य मला आहे, आणि मी त्याच्या सान्निध्यात राहतोय, कारण मी शरणागती समर्पण भगवंताच्या समोर केलं हे बांबून सांगितलं स्वतः. तुम्ही ऐकतात ना सर्व जण, त्यालाच का जवळ घेतो, त्याचं कारण हा बांबू आतून मोकळा झालेला आहे, आपल्याला का जवळ घेत नाही, आपण आतल्या गाठीचे आहोत, आपल्या आत्मसाठी भरलेले आहे, कसा जवळ घेईल महत्वाचा विचार आहे बा, त्यालाच का जवळ घेतो, त्याला छिद्र पाडले जाळला ना माणूस त्याला, म्हणून भगवंताची प्राप्ती होण्याकरिता आधी स्वतःला जाळून घ्यावं लागेल, जाळून संसार वैसोर वागणे प्रमाण आहेत का माझ्याकडे, म्हणून त्यांनी मला देवाच्या प्राप्तीकरिता सगळा संसार अंतकरणातून जाळून टाकावं लागेल, ते पाव्यानं केलं, त्याला छिद्र आहेत महाराज, छिद्र पाडले की नाही, ते छिद्र त्यानं लपवले नाहीत, भगवंताच्या समोर प्रगट रूपाने त्यांनी दाखवले, म्हणून आपल्या अंतकरणामध्ये काय काम क्रोधाची छिद्र असतील ते भगवंताच्या समोर दाखवावेतच उघडे करू, तेव्हा मी असा आहे माझा स्वीकार करू, असा पाव आहे. त्या पाव्याकडून गोपिकांनी आदर्श घेतला, आणि आदर्श घेऊन गोपिकांच्या लक्षात आलं की संपूर्ण समर्पण केल्याशिवाय हा परमात्मा प्राप्त होत नसतो, मग कशा कशाचं संपूर्ण समर्पण करावं लागेल, स्वतःच्या अस्तित्वाचं समर्पण करावं लागेल, स्वतःच्या जीवपणाचं समर्पण करावं लागेल, स्वतःच्या अहंकाराचं समर्पण करावं लागेल, मी स्वतःला जे समजतोय त्याचं समर्पण करावं लागेल, तर परमात्मा भेटेल. रात्रीच्या कीर्तनात आपण पाहिलं ना, तुका म्हणे मिळे जीवाची साठी अंतरीचे या गोष्टी विठोबाची, तरच परमात्मा भेटत असतो. गोपिकांनी पाव्याकडून आदर्श घेतला, आणि भगवंताच्या एवढ्या जवळ राहण्याकरिता गोपिका विचारपूर्वक संपूर्ण समर्पण भगवंताकरिता करू लागल्या. भगवंताचा छंद त्यांनी लागला, देवानंच त्यांना छंद लावला, आणि वेधून त्यांनी घेतलेला आहे. आता दुसरा काही विचार करत नाहीत, देवाचाच विचार करतात. लोक म्हणू लागले देवाचाच विचार करत आहात, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही, ते म्हणजे वाढत हे जन म्हणत शिंदळी परी वनमाळी न विसरले, आता मी देवाला सोडणार नाही, अखंड देवाचं चिंतन करीत राहीन. अशा पद्धतीनं गोपी भगवंताच्या चिंतनात मस्त झाल्या. देवाला पाहिलं गोपीनं, विभोर झालेली आहे, सर्वस्व देवाला देऊन टाकलेलं आहे, पाणी भरण्याकरिता निघाली होती, आणि रस्त्यानं जात असताना कन्हैया दिसला, फिरक्या नजरेनं कन्हैयानं तिच्याकडे पाहिलं, तो हसला, हसल्यानंतर गोपी स्वतःला विसरली, आणि विसरून त्यांनी डोक्यावर घागर होती ना, अशीच उभी राहिली रस्त्यात मध्यभागी,
अर्धा तास झाला पाऊण तास झाला 12 वाजून गेले तरी पण उभेच होते. मग आता काय करावं? बाकीच्या गोपी जात होत्या ना पाण्याला, एक गोपी जाऊन तिच्या डोळ्यात थबकले आणि थबकल्यानंतर पाहिलं तिचे डोळे पण उघडेच आहेत, तिचं तोंडही उघडे आवाज झालेली आहे, हालचाल करत नाही, डोक्यावर हादर पण आहे, रस्त्यात मध्यभागी उभी आहे, तिला तरी कशाचाच आवाज येत नाही, वाद्य वाजत नाही, ऐकती जन्मात हे काहीच तिला होत नाही, अशा अवस्थेत त्यांनी गेलेली आहे. तिला झालं काय नेमकं विचारलं पाहिजे. मग तिची सखी तिच्या जवळ आली आणि जवळ येऊन हळवारपणे तिला त्यांनी विचारायचं, एकदम विचारवत डसकेल ना, तिला हळू स्पर्श केला. मग जरा थोडी सावध झाली ती गोपी आणि सावध झाल्यानंतर हिने तिच्याकडे पाहून बघायला सुरुवात केली, काय गं असे रस्त्यात उभी राहिलीस, डोक्यावर घागर आहे, लोक येतात जातात, तुला समजत कसं नाही, काय झालं, डोळे पण उघडे, तोंड पण उघडे, कशाचा एवढा विचार करतेस, तुला झालं काय नेमकं मला सांग, असं ज्या वेळेला सखी विचारू लागले त्यावेळेला त्यांनी मला जी विभोर झालेली गोपी तिच्या समोर त्यांनी स्वतःच्या अंतकरणाची स्थिती वर्णन करून सांगते आहे, मौली वर्णन करून सांगतात. स्वतःच्या अंतकरणात ती भूमिका सांगायला सुरुवात केली. तर सांगू का म्हटली, मी कन्हैयाला पाहिलंय आणि त्याला पाहिल्यामुळं फक्त कन्हैयाच माझ्या चित्तात राहिला, त्याच्या वाचून आता मला दुसरं काय आठवत नाही, माझी जात आठवत नाही, माझं कुळ आठवत नाही, माझे गणगोत्र त्यांनी मला आठवत नाही, जगातला कोणताच पदार्थ मला त्यांनी पदार्थ रूपानं वाटत नाही, पदार्थ अभावीनी स्थिती निर्माण झाली आणि फक्त परमात्माच परमात्मा सर्वत्र दिसतोय, त्याच्या वाचून दुसरं काही सुचतच नाही, अशी अवस्था मला प्राप्त झाली. तुम्ही ऐकत ना सर्वजण, हा खरा परमार्थ आहे की दुसरं काही आठवूच नाही, तो त्यांनी फक्त परमात्माच आठवावा, त्याच्या वाचून चित्तात दुसरा काहीच विषय नसावा, अशी स्थिती ज्या दिवशी आपल्या अंतकरणाची निर्माण होईल आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण परमात्म्यात विलीन झालो, परमात्म्याशी एकरूप झालो म्हणून समजावं, एकरूपच आहोत, फक्त भ्रमानं स्वतःला भिन्न समजतो, पण हा भ्रम त्यांनी निघून जाईल आणि अंतकरणातून हा संपूर्ण संसार त्यांनी मला जो मिथ्याच आहे तो निघून गेला गेला की मोक्ष हा सहजच आयताच प्राप्त होईल. मोक्ष म्हणजे काय? कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. हीच खऱ्या अर्थानं मोक्ष स्थिती आहे. कारणासह वर्तमान जगताची निवृत्ती व्हावी, कारणासह जगत त्यांनी अशा पद्धतीने संपून जावं, डोळ्यासमोर दिसण्यासह तीन प्रकारांना जगताला घालवता येईल. तुम्ही ऐकतात ना, सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतो, नाश होताच तुम्हाला प्रिय नाही, जगताचा नाश करण्या जर करता निघाले किती त्यांनी जेसीबी लावले म्हणजे तुम्ही जगताचा नाश करू शकाल नाही, करता प्रेम नाश होतो, नाश करता येत नाही. म्हणे बाध करा, ज्ञानाच्या माध्यमातून बाध होत असतो. ज्ञानाने काय होतं? बाध होतं. बाध म्हणजे काय? बाध शब्दाचा अर्थ होतो नाहीचा निश्चय. ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहाल तर नाहीचा निश्चय होणे याचं नाव आहे बाध. पण ज्ञानाला बाध संपूर्ण त्यांनी संसार बाधित होतो. ज्ञानी पुरुष सगळ्या लोकांमध्ये व्यवहार करतो पण त्याचे व्यवहार बाधित अनुवृत्तीनं असतात.
म्हणजे संपूर्ण जगत त्याला दिसतं त्याच्यातल्या सुख दुःखांचे हलकावे पण त्याच्या समोर त्यांनी येतात पण तो त्यांना काही किंमत देत नाही त्याच्या दृष्टीने जगत नावाची गोष्ट झालीच नाही प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वाढता न मिल मागुता करा तो आजादवादाच्या भूमिकेत आहे त्याच्यामुळे तो मस्त आहे त्याला जगत आणि दिसतं आपण त्यांनी बाधित रूपाने दिसतं सुख दुःखाचे हलकावे मात्र त्याला बघावे लागतात म्हणजे क्रियेनं होत असतो नाश ज्ञानानं होत असतो बाध पण बाध झाला तरी सुख दुःख भोगावे लागतात ना मग हे सुख दुःख सुद्धा आपल्या समोर येऊ नये त्याच्याकरिता काय झालं पाहिजे या जगताचा पडला पाहिजे विसर हे जगतच डोळ्यासमोर दिसून आणि फक्त काहीतरी एकच आठवावं चित्तामध्ये मग विसर पडण्याकरिता काय केलं पाहिजे विसर पडण्याकरिता भगवंतावर प्रेम केलं पाहिजे प्रेमानं पडत असतो विसर हे विसर पडण्याचं लक्षण आहे प्रेम पण गोपिकांनी त्यांनी या सगळ्या बाकीच्या प्रक्रियांमधून पदार्पण करण्यापेक्षा प्रेम केलं का नाही आवडत आणि त्याच्यावर प्रेम केल्यामुळे काय झालं असेल तर जगाचाही विसर पडला आणि स्वतःचाही विसर पडला आपुलियाचा विसर होला आणि गोविंद कराचा होतो स्वतःचा विसर पडला जगताचा विसर पडला आणि सर्व काही विसरून गेला आणि फक्त भगवंताचं चिंतन करू लागल्या हीच अवस्था गोपीची झाली तिने सांगितलं हे याते कुळ माझे मेले हरपोनी श्रीरंगा वाचून आणूने श्रीरंगा वाचून त्यांनी काही मला आता दिसतच नाही फक्त परमात्माच परमात्मा डोळ्यासमोर दिसतोय त्या गोपीनं बऱ्याच प्रकाराने तिला समजून सांगायला सुरुवात केली ती समजून सांगते हे पाहून तिने स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही किती वेळा मला समजा दानादिन करून भगवंताचं चिंतन करीत उभी राहिलीस ते काय योग्य आहे का असं करू नकोस प्रपंच नीटनेटका करावा परमार्थ त्याच्यात राहून करावा त्यातही त्यातच परमार्थ करीत जावा तुम्ही ऐकतात ना सर्वजण असं कोणी सांगायला लागलं की हा शहाजूक आहे असं समजत जावा फार शहाजूकपणा करतात लोक ते म्हणतात त्यातही त्यात करीत जावा प्रपंचात राहून परमार्थ करीत जावा असंच करणं योग्य आहे मग या शहाजूकाचं ऐकायचं का तुकोबायांचं ऐकायचं ते म्हणतात प्रपंच परमार्थ संपत्तीने दोन्ही आणि हे काही निदानी न घडी त्याशी दोही पेवावे ठेवू जाता हात नव्हे अपघात शरीराचा घडी अपघात शरीराचा असं आहे की नाही मग ऐकायचं कोणाचं तुकोबऱ्यांचं ऐकायचं की याचं ऐकायचं हे तरी लोक प्रपंचात राहून परमार्थ करा असं जाईल अहो प्रपंच परमार्थ एकत्र होईल कसा चिडिया चावले चली बीच में मिली दाल असं आहे की नाही चिमणी त्यांनी तांदूळ घेऊन चालली होती रस्त्यात डाळ दिसली तिला वाटलं खिचडी होईल पण आता तांदूळ डाळ घेऊन जावी थांबली डाळ घ्यायला लागली तांदूळ पडला आता काय करायचं डाळ आली चोचीमध्ये परत त्यांनी तांदूळ घालले परत डाळ पडली दिवसभर बसली डाळ तांदूळ डाळ तांदूळ दोन्ही एका वेळेला आलेच नाहीत मग काय तसं प्रपंचाने परमार्थ एका वेळेला येतच नाही चित्ताचा विषय एकच झाला पाहिजे परमात्माच झाला पाहिजे म्हणून त्यांनी किती मला तुम्ही शिकवणार आहात मी तुमचं ऐकणार नाही हे मी तया गोवळा रतलेली घडलं मी त्या गोवळा बरोबर त्यांनी रद्द झालेली आहे असं तिनं सांगून टाकलं म्हणे मग घरचे जे भोग आहेत ते कोणी भोगायचे एवढी संपत्ती आहे एवढं वैभव आहे या सगळ्या गोष्टी तुला देवानं दिलेल्या आहेत मग त्याचं काय करायचं ते म्हणले त्या सगळ्या मला भोगावायचंच वाटत नाही
मागे अश्रुभोगनी मध्य नाही चाड भक्ति प्रेम गोड लेले गे माय आठ प्रकारचे भोग आहेत सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकमुदारतम आठ प्रकारचे भोग आहेत हे आठही प्रकारचे भोग त्यांनी भोगले जातात संसारिक लोकांना हे भोग प्रिय सुद्धा वाटतात संसारिक त्यालाच म्हणावं जो या भोगांमध्ये रममान होतो या भोगांकरता जीवन जर तो खरा संसारिक आहे म्हणून त्याच्या या भोगांमध्ये आता मला रुची वाटत नाही का बरं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मला त्यांनी प्राप्त झालेलं आहे काय असेल तर भक्ती प्रेम गोड लेले जे माय भक्ती प्रेम भगवंताचं गोड आहे आणि ते मला प्राप्त झालेलं आहे हा महत्वाचा विषय आहे म्हणून भगवंताचं प्रेम ज्याला प्राप्त झालं त्याला हे भोग प्रिय वाटत नाही तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच रोपले रोमांच कंठ दाटे प्रपंच गोड वाटू लागतो आता आपलं तसं नाही आपल्याला प्रपंचही गोड वाटतो आपल्याला भोगही गोड वाटतो आपल्या जीवनातले भोग सुद्धा सुटू नये असं वाटतं आणि देवही प्राप्त व्हावं वाटतं दोन्ही गोष्टी एकत्र कशा असतात भोगही त्यांनी जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचे देवही प्राप्त करून घ्यायचे एका वेळी एकच प्राप्त होईल पक्क लक्षात ठेवा हा सिद्धांत त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही म्हणून त्यांनी त्यज संसार वासना आणि मग कृष्ण दर्शनाला आलं संसाराची वासना पोटातून काढूनच टाकावी लागेल कोणी असो तो ज्ञानी असो योगी असो भक्त असो कोणी असो त्याला या मुद्द्यावर यावंच लागेल त्याला पोटातून संसार पूर्णपणे पुसून टाकावा लागेल तेव्हा परमात्मा तिथे प्रगट होईल तो कुठून येणार नाही परमात्मा आहेच फक्त संसारानं त्याच्यावर घर केलेलं आहे संसारानं त्याच्यावर आवरण केलेलं आहे म्हणून त्यानं संसार पुसावा लागेल परमात्मा आहेच जागतात तो प्रत्यक्ष प्रगट आहे तसं शेवाळ त्यांनी आपण पाहतो त्याच्या खाली पाणी असतं फक्त शेवाळ बाजूला गेलं की पाणी त्यांनी प्रत्यक्षात दिसतं तसं संसाराचं शेवाळ अंतकरणातून बाजूला केल्याबरोबर पाण्याचा त्यांनी प्रत्यक्ष लाभ होतोच आहे तसा परमात्मा आपल्या जवळच आहे संसार बाजूला करण्याची गरज आहे भोगासक्ती टाकून देण्याची आवश्यकता आहे ज्या दिवशी अंतकरणातून कोणत्याच प्रकारच्या वासना शिल्लक राहणार नाही त्या सगळ्या निघून जातील आणि त्या दिवशी परमात्मा त्यांनी महाराज आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल म्हणून मला कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही धनाची वासना मानाची वासना प्रतिष्ठेची वासना संपत्तीची वासना वैभवाची वासना स्त्रीची वासना पुत्राची वासना वस्त्रांची वासना आभूषणाची वासना सगळ्या प्रकारच्या वासना अंतकरणात असतात आणि या वासना जोपर्यंत आपल्या पोटात आहे तोपर्यंत परमात्मा प्राप्तीची वासना तयारच होऊ शकत नाही आणि जर कोणी म्हणत असेल या सगळ्या वासना पोटात असून सुद्धा मला देवाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे तर तो निवड भामटेपणा करतो आहे सरळ गोष्ट आहे त्याच्यात काही गुमत नाही म्हणा वस्तुस्थिती हीच आहे म्हणजे देव पाहिजे तो देवच म्हणतो गोपी म्हणते मला दुसरं काहीच नको अष्ट भोग भोगणे माते नाही चाल मला त्याची इच्छाच राहिली नाही मग भक्ती प्रेम गोड लिहिली गे माय भगवंताची भक्ती भगवंताचं प्रेम ते अतिशय गोड आहे आणि या भोगांपेक्षा श्रेष्ठ आहे ते मला प्राप्त झालेलं आहे आणि ते मी भोगते आहे का नाही या मला प्राप्त होतोय तुम्हाला दिसतोय त्याची संगत मला प्राप्त होते आता मी त्याच्या जवळच बसणाऱ्या रात्रीचं प्रमाण आपण पाहिलं हाच नियम आता हे नफरे माघारे पैसले शेजारी गोविंदाच्या घरे आले पटकराने बडे वरिले सावडे परब्रह्म असं परब्रह्म त्याने मला प्राप्त झालेलं आहे बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे आता भय नाही कोणत्या प्रकारची चिंता नाही भगवानच माझा झालं ही अवस्था गोपीला प्राप्त झाली या अवस्थेवर सर्वांनी गेलं पाहिजे म्हणून हे चरित्र ऐकायचंय भगवान या स्थितीपर्यंत घेऊन जात असतो तुका म्हणे असे झाले या वाचून करणे तू शीन वाटत असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करणं म्हणजे शीनच आहे फक्त जन्म शिनून टाकण्यासारखंच आहे पण भगवंताच्या चिंतनात भगवंताचं होऊन जाणं हे महत्वाचं आहे ते काही गरजेचं आहे गरजेचं सांगतं बऱ्याच वेळेला खरं बोलल्यानंतर लोकांना राग येत असतो येऊ करतात आता मला त्याच्याशी काय घेणं देणं राहिलं नाही फुगीरपणा म्हणून सांगायचं काही काम नाही मला असं वाटतं आता लोकांनी बोलूच नाही आम्हाला असं कठोर बोलल्यानंतर फार तर फार काय होईल लोक म्हणतील पुढच्या वर्षी याला बोलू नका तुम्ही बोलू नका म्हणण्यापेक्षा मलाच यायची इच्छा राहिली नाही कुठे कारण मला हे कळालंय की असा फिरून त्यांनी परमार्थ होत नाही हे फक्त दुकान आहे आमचे स्वामी म्हणतात एक नामदारी बाकी सब दुकानदारी याच्यात जर प्रेम नसले याच्यात जर जिव्हाळा नसला याच्यात जर भगवंताविषयीचा आदर नसला भगवंताच्या भेटीची ओढ नसली तर फक्त ही परमार्थाची क्रियाच आहे ती क्रिया करण्यात काय अर्थ आहे त्याच्यात भाव जर नसला तर नुसती क्रिया करून काय होणार त्याचा काही उपयोग नाही प्रेमाची गरज आहे जिव्हाळ्याची गरज आहे आणि तो जिव्हाळा जर कोण असेल तर परमात्माचा आहे त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे त्याच्याशी संलग्न झालं पाहिजे कोणाशी काहीच संबंध ठेवायचा नाही कोणाकडून काहीच अपेक्षा करायची नाही कोणाच्या त्याने कोणत्याच गोष्टीकडे पाहायचं नाही फक्त एकाकडेच पाहायचं त्याचं नाव आहे परमात्मा हे त्यांच्या चित्रात आलं तोच खऱ्या अर्थानं गोपी भावावर आढळून आहे आणि हा भाव त्या गोपीच्या पोटातला आहे तो त्यांनी ज्ञानोबाया वर्णन करून सांगतात Devi varo, 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 devi
थोड़ा बोलून थाम महत्वाचार विचार
तो विचार एवढाच आहे की याच्यातून ज्ञानोपरांना हेच सांगायचं सगळ्या जगाला की कोणाशी काही घेणं देणं ठेवू नका, फक्त देवाशी घेणं देणं ठेवा. तुम्ही सगळ्या प्रकारच्या उपाधी त्यांनी तीन प्रकारचं वैराग्य, एक त्यांनी सामान्य वैराग्य, ते वैराग्य त्यांनी अशा पद्धतीने संपूर्ण जगाबरोबर असणारे आपले व्यवहार, त्या ज्या व्यवहारांशी आपलं काही घेणं देणं नाही त्याच्यात आपण डोकं घालतो. ज्याला जे काम दिलं देवानं त्यांना ते काम करावं, ज्या कामाशी आपला डायरेक्ट संबंध आहे त्याच्याशी संबंध ठेवावं, ते काम चोरून त्यांनी सोडून निघून जायचं नाही. पण ज्याच्याशी आपलं काहीच काम नाही त्या खटखटी आपण डोक्यात साठवायच्या नाही. ते चालू आहे, ते करणारी माणसं आहेत, त्या पद्धतीने ते होणार आहे. पण बाहेरचा विचार त्यांनी का कमी करा, उपाधी आवरून घ्यावी. त्याच्यापेक्षा आपली उपाधी जर काय असेल तर आपला परिवार, आपला सगळा नातेसंबंधी असणारे सर्व लोक, त्यांच्याविषयी आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण त्यांनी करत राहावे. त्याच्यापेक्षा बाहेर त्यांनी पडू नये. ते करत असताना सुद्धा तटस्थ भूमिकेत जिथे गरज आहे तुमची करण्याची तिथे त्यांनी तुम्ही ते केलंच पाहिजे, नाहीतर पळकुटेपणा होईल. पण जिथे गरज नाही तिथे विनाकारण डोकं घालून त्यांनाही आपण विक्षेप निर्माण करायचा नाही. आणि याला पण वैराग्यच म्हणतात. त्याच्या आतमध्ये थोडंसं अजून जर डोकावून पाहिलं तर हे जे शरीर आहे या शरीराला त्यांनी जगायला लागतं काय हो महाराज? आपल्याला त्यांनी फार किती तुम्हाला लाख रुपये पगार दिला महिन्याला तरी सुद्धा लोक म्हणतात एवढ्यात काय भागतं का माणसाचं? अहो 5000 माणसं भागवणारे ते म्हणतात करतो जुळाजुळो कशी तरी. पण लाखभर रुपये मिळतात तरी तो म्हणतो जुळाजुळो होत नाही. का होत नाही? माणसाला जगण्याकरिता फार लागत नाही, याची जुळाजुळो का होत नाही? त्याचं कारण त्याच्या पोटातल्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा त्याला जगू देत नाही. हा अपेक्षा त्याला त्रास देतात. आपल्या अपेक्षा किती आहेत हे जास्त महत्वाचं. ज्याला परमात्मा हवा आहे त्याला बाकीच्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते. देवाना दिलं ठेवली आनंद तशीची राहावी भूमिकेत असते आणि चित्ती असे द्यावे समाधान. आणि समाधानी राहतो भगवंताचं चिंतन करीत राहतो. पण हळूहळू हळूहळू कासव जसं आपल्या इंद्रियांना आवरून घेतं तसं बाहेरून सगळी उपाधी आपण कमी 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 करीत त्यांनी महाराज आवरून घ्यावी. आणि आवरून आवरून त्यांनी खऱ्या सात ज्याला हे कळालं त्याच्याकरिता सांग. हे ज्याला कळालं नाही त्यांना त्यांनी म्हणत त्याचं कर्तव्य करतोच आहे. त्याच्या बुद्धीत प्रकाश पडलेला नाही तो त्या पद्धतीने कर्म करतच राहतो. पण विचार करा, आपण जर समजा आता सध्या दिसतो आपण त्यांनी 4 दिवस मुंबईमध्ये राहिलोच नाही. 4 दिवस इथं बसलेल्या लोकांपैकी कोणी मुंबईत राहिला नाही तर त्याच्यापासून मुंबई बंद होईल का? ती चालूच राहणार. विचार, आधी त्यांनी सुरूच आहे सगळे, त्यांनी सगळ्या गाड्या फिरणारच आहेत, ट्रेन त्यांनी चालणारच आहेत, ऊन पडणारच आहे, वारा येणारच आहे, सगळ्या गोष्टी चालूच आहेत. त्याच्या वाचून काहीच नाही. 4 दिवस नसला तर त्यांनी होईल असं नाही. कायमस्वरूपीचे आपण कुठे गेलो तरी होतच राहील. महत्वाचा विचार, बारकाईने हाच विचार आपण करावा की माझ्या वाचून त्यांनी ज्याला कळालं त्याच्याकरिता सांग. की ज्याला हे मर्म कळालं त्याच्याकरिता सांग. तुम्ही त्यांना विचार करावा की मी फक्त काय कर्तव्य केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, ते माझं आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, मी त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. आणि जो त्याच्यावर आरूढ झाला तोच खऱ्या अर्थाने भगवंताशी एकरूप होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने गोपी एकरूप झाली, भगवंताचा छंद लागला. तो छंद लागल्या कारणाने देव हवा हवासा वाटू लागला. मग काय करायचं? मनात विचार करू लागली गोपी यानं माझ्या घरी येऊन लोणी खाल्लं तर किती चांगलं होईल. नाही मग त्याच्या गोपीच्या मनातला भाव कधी यानं ओळखायचा आणि जिच्या मनात भाव आला तिच्याच घरी जायचं लोणी खाण्याकरता. आणि ते गोपाळांना घेऊन जायचं, चोरून लोणी खायचं. ते खाल्ल्यानंतर गोपीने पुन्हा गाणं घेऊन जायचं यशोदेच्या घरी. यशोदे म्हणजे काय? तुझ्या कन्हैयानं बघ आमचं लोणी खाऊन टाकलं, माठ त्यांनी फोडून टाकले, गाणं सांगायला यावं. यशोदा राणीने कन्हैयाला समजून सांगायला सुरुवात केली. हे कृष्णा तुला मी ताकीत करीते रे, घरी कुणाच्या जाऊन गोरे कान्हा. कोणाच्या घरी जाऊन चोऱ्या करू नकोस. कान्हाला समजून सांगते पण कन्हैया ऐकत नाही म्हणत, तरी सुद्धा चोऱ्या करतो. गोपिका गाणं सांगण्याकरिता येतच होत्या. हे बघा, भगवानही चोरी करण्याकरिता जात नव्हता आणि गोपी सुद्धा गाणे सांगण्याकरिता येत नव्हते. त्याच्यातलं सुद्धा मर्म आहे. काय मर्म आहे? भगवान चोरी करायला जात नव्हता, गोपिकांच्या अंतकरणाला त्यांनी मला वेधून घेण्याकरिता जात होता पहिला मुद्दा. आणि गोपिका गाणे सांगण्याकरिता येत नव्हत्या. यानं छंद लावलेला आहे, त्याला पाहावंसच वाटतं परत परत, म्हणून त्याला पाहण्याकरिता निमित्त करून गाण्याचं येत होत्या. हा त्यातला भाव आहे. पण अशा पद्धतीनं हा कन्हैया त्यांनी सर्वांना वेधून घेतलाय. आता कन्हैया चोरी करत होता, चोरी करून थांबला नाही, आता हा खोड्या करायला लागला. काय काय खोड्या करतोय? कोणाचा माट तरी त्यानं फोडून टाकावा, कोणाची विणी तरी ओढावी, कोणाला त्यांनी महाराज अशा पद्धतीनं गोठ्यातल्या गायी सोडून द्याव्यात, गाढवच नेऊन उभे करावेत, असे अनेक प्रकार भगवान करू लागला. एका गोपीनं अंगणात रांगोळी काढली, धावत धावत कुठून तरी आला, फार सुंदर रांगोळी काढली. नाही सगळं काकी म्हणे सुंदर, याच्यानंतर काय करायचं असतं? म्हणे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं असतं. म्हणे मग वाहन हळदी कुंकू आणण्याकरता गेली घरातून हळदी कुंकू, तोपर्यंत त्यानं काय केलं? मी प्रमाण सांगतो, अष्टरंगाले अंगणी वरी मुते चक्रपाणी, त्याच्यावरच लग्न करून पळून गेला महाराज. गोपीला त्यांनी राहायला परत यशोदेच्या घरी सांगण्याकरता गेले, यशोदे तुझ्या मुलाला काही समजून सांग, रांगोळी काढली त्याच्यावर लग्न करून पळून गेला. असे अनेक प्रकारच्या खोडी करू लागला. एक गोपी सांगायला लागली,
याला रगे हात त्यांनी पकडून दाखवा यशोदा म्हणली तरच तुमचं म्हणणं खरं समजेल. मग पकडण्याकरिता धावपळ सुरू झाली. एक जण म्हणली त्यांनी मी पकडणारच आहे. निमवयस्क होती, तिच्या घरातच घुसला महाराजा. हा घरात घुसल्यानंतर निम्यात मुलं त्यांनी बाहेर राहत होते आणि दोघे पती पत्नीच होते. घुसला त्यांनी आतमध्ये, गेला की त्यांनी त्याची दाढी घेतली, गोपाळाची तिची बिनी दोघांची गाठणच मारून टाकली. हेच सांगायचं असतं ना कार्याच्या कीर्तनात. हा भगवंताचं जे गोड लागतं मला ते ऐकायला. आणि गाठण मारून कन्हैया निघून गेला. सकाळ जागा झाल्याबरोबर त्यांनी गोपी उठून बसली. ती उठून बसल्याबरोबर याच्या दाढीला ओढल्या हात लावायची नाही. माझी सुवासिनीची विणी ऐकत ना सर्वजण. पूर्वीच्या काळात बायका विणीला सुवासिनी त्यांनी जपायच्या. महत्वाची विणी म्हणजे फार महत्वाची वाटायची. आता विणी कापल्याशिवाय सुवासिनीच होता येते. गंमत आहे असले. आता तुम्ही फ्रेश झाले. आता अजून अर्धा तास सुद्धा ऐकू शकता. हे सगळं देवात समर्पित करा. चैतन्याच्या ठिकाणी एक रूप व्हा. स्वतःचं अस्तित्व संपन्नाचं जड जड सांगितलं की लोक असे पाहतात टेन्शन मध्ये असं सांगायला लागले खुश होऊन जातात. हेच कुठपर्यंत ऐकायचं महाराज, हेच ऐकण्याचं काम नाही. ते मूळचं आधीचं होतं सगळं. असू द्या आता. हा म्हणून हे फिनिशिंग आहे. आता हे सारखं करायचं काम नाही. लक्ष पडू काय का. म्हणून त्यांनी आता काय करावं. भांडण सुरू झालं. सगळे लोक पाहायला लागले. सकाळी सकाळी दरवाजा उघडत असतो. अजून कसा दरवाजा उघडला नाही. म्हातारा म्हातारी दोघे जातमध्ये आहेत. काय झालं असेल सगळ्यांच्या मनात विचारच आला. मग काय करायचं, कोणी केलं असेल हे सगळं. देवानं आधीच सांगून ठेवलं होतं सगळ्या पोरांना. काल फार धमदाटी करत होती काय, तुला पकडून दाखवते म्हणत होती काय. सगळ्या पोरांना सांगितलं बघा उद्या सकाळी आपल्या गावात शिमग्याचं सोंग येणार आहे. शिमग्याला सोंग यायचं पूर्वीच्या गावात. सगळ्यांनी चौका चौकात उभं राहायचं आणि हुरडे हुशा करीत राहायचं. आता त्यांनी एवढं असं होतं की ती गोपी थोडीशी उंच होती आणि हे तिच्यापेक्षा थोडे लहान होते. उंचीला त्यांनी कमी होते. मग काय करायचं, आता दाढीची विणीची गाठण होती की नाही बघते बाबा फार सुंदर सांगतात बरं. अशी गाठण त्यांनी मारली. तिनं चालायला सुरुवात केली. म्हणे आता नंदराजाच्या मुलाने हे केलंय तिथं गेलं पाहिजे. जागेवरून तिने 90 चं स्पीड धरलं. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लगेच पळायला सुरुवात केली. हा तिच्या मागं अगं हळू चालना अगं हळू चालना कशाची हळू चालते महाराज. ती वेगात पळायला सुरुवात केली. हा गोपाळ चौका चौकात होते. गोपाळने पाहिलं त्यांनी हा अशा पद्धतीने धावपळीचा कार्यक्रम सुरू आहे. पण गोपाळ उड्या मारा अरे हा शिमग्याचं सोंगाला म्हणे हुर्रे खुशिया. एक पोरगा अक्रमच होतं थोडं. ते म्हणलं अरे येणीला गोंडा मांडला तिची येणे हा गोंडा. काय करावं आता. कन्हैयाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले. कन्हैया धावत होता ना. देवाना हात लावल्याबरोबर गाठ सुटली मारा. देवाना हात लावलं की सगळ्या गाठी सुटतात आणि तोच मारीत असतो. हे पण लक्षात ठेव. त्यांना स्पर्श केल्याबरोबर गाठी सुटून गेले. असा त्यांनी कन्हैया लीलाकारी आहे. अनेकांना त्रस्त करून टाकलं मारा. एका गोपीने त्याला पकडायचं ठरवलं. गोपाळांना घेऊन गेला. आता हे शेवटची लीला सांगतो. असं त्यांनी दह्यांडीवरती बांधलेली होती. आणि गेले की सगळे पोरे एकावर एक उभे केले. दह्यांडी आता फोडायची आहे. कन्हैया त्यांनी वरती गेला ती अशा दागाला धरलं. वरतून हात घातला माठामध्ये. हात घातल्यानंतर त्यांनी गोपी आल्या. गोपी आल्याबरोबर चाहून लागले. चाहून लागल्याबरोबर सगळे गोपाळ म्हणले अरे गोपी काय पळा. खालचे सगळे पळून गेले. कन्हैया वरतीच अडकला. गोपी तर आलीच होती. तिने पाहिलं आता कसा सापडला. उतर म्हणे खाली खाली उतरवला. हा पकडलाच लगेच ताबडतोब. तुझी आई रोज आम्हाला नमदाटी करते. बाळ सगळं कुणाचं जाणं बाळ दिसतंय गोजेवानं काय सांगता गारणे गोकुळच्या नारे. मला रोज उठून गारणे सांगते तुझी आई. काल म्हणे त्याच्याकडे घेऊन जाते. आता हा म्हणे कसं काय त्याने न्यायचं. हात समोर काय तुला बांधून टाकते. दोन्ही हात समोर गेले. बांधाची बाहेर झाली. दोरी आणली आणि कचकटून त्याने महाराज देवाच्या हाताला बांधली. बांधल्यानंतर अशी दोरी हातात घेऊन ती गोपी कन्हैयाला ओढू लागली. यशोदाराणीच्या समोर न्यायकरिता तिनं ओढायला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी महाराज तिच्या अंतकरणात अभिमान निर्माण झाला. ती म्हणली सगळ्या जगाला यानं त्रास दिला आणि कोणालाच सापडला नाही. मीच पकडून दाखवलं. हे फार वाईट आहे. हे असं असं करणं हे फार वाईट गोष्ट आहे. याच्यासारखं वाईट जगात दुसरं काहीच नाही. याला अभिमान म्हणतात. तो नरकाला घेऊन जातो. तू का म्हणे नरका घाली अभिमान. म्हणून त्यांनी अभिमान केला. झालं काय करावं असा. देवानं लगेच लीला केली आणि बांधलेली गाठण सुटली. मारली सहजच सुटून गेली गाठण. गाठण सुटली आणि म्हणजे थांब परत बांधली. परत बांधायला लागली. परत सुटली. परत बांधायला लागली. परत सुटली. कन्हैयानं तिच्या तोंडाकडे पाहायला सुरुवात केलं. म्हणे काकी कधी शाळेत गेली होतीस का नाही. साध्या गाठणी सुद्धा मारता येत नाही. आता काय करावं. ती म्हणे चांगल्या गाठणी मारते मी रोज. आज झालं काय नेमकं. तुला येत नाही म्हणे मी तुला गाठण मारून दाखवतो. म्हणे कशी काय मारणार. आता तू हात समोर कर. गोपीला हात समोर करायला लाव. तिने हात समोर केले. तीच दोरी घेतली. तिच्या हाताला त्यांनी बांधली. कचकटून गाठण मारून बघतून म्हटलं हे बघा अशी मारतात गाठ. तिला सांगितलं सुद्धा. मग आता म्हणली मला कळालं अशी गाठ मारतात. आता तू सोड. तुम्हाला मला फक्त गाठी मारता येतात.
ज्ञानोबराय तो को बरते निके वैष्णव आहेत पण त्यांच्या संगतीत झालेला काला तो प्रसाद रूपाने सर्वजण सेवन करणार आहोत पण भक्तांना आपण काला करण्याकरिता अशा पद्धतीने आमंत्रित करूया. ठीक असं ज्ञानेश्वर